को सुख मानी विराजेता विराजेता कंठ को सुख मानी विराजेता विराजेता सिहार से पीतांबर सिहार से पीतांबर आवडे निरंतर रहे चिरान आवडे निरंतर रहे चिरान आवडे निरंतर रहे चिरान आवडे निरंतर रहे चिरान आवडे निरंतर रहे मने माझे हे ची सर्व सुख तुका मने माझे हे ची सर्व सुख तुका मने माझे हे ची सर्व सुख तुका मने माझे हे ची सर्व सुख I'm a name.
Bye.
अवडे हे रूप गोजिरे सगुण पाहता लोचन तुझ पाई पाडू रंगा
भोजेश्वर महाशिवरात्रीच्या या पवित्र पुण्य पर्वाचं औचित्य साधून भोजापूर ग्रामस्थ आयोजित धर्मवीर महेश दादा स्पोर्ट फाउंडेशन संयोजित भव्य कीर्तन महोत्सव आजच्या तिसऱ्या दिवसाची सेवा महाराष्ट्रभूषण गुरुवर्य हरिभक्त परायण शंकर महाराज शंकर महाराज शंकर महाराज सेवाळे यांचं हार्दिक आगमन महाराजांचं स्वागत महाराजांना विनंती आहे. छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याची विनंती आहे. गो ब्राह्मण प्रतिपादक क्षत्रिय कुलवंश जाणता राजा महाराजाधिराज छत्रपती श्री 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 शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी भारत माता की वंदे हर 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 हो हे राम हरि जय जय राम कृष्ण सुख झाले साधनी तू आवे
विठ्ठल परवा विठ्ठल परवा Jai Jai
येतिला अंतरा शिष्टाचे अनुभव येतिला अंतरा शिष्टाचे अनुभव येतिला अंतरा शिष्टाचे अनुभव येतिला अंतरा शिष्टाचे अनुभव तळमळे जीव तया सुखा तळमळे जीव तया सुखा तळमळी जीव तया सुखा आता माझा जीव घेवनी या बळी आता माझा जीव घेवनी या बळी आता माझा जीव घेवनी या आता माझा जीव घेवनी या बळी वैसवावे ओळी संतांची वैसवावे ओळी संतांची वैसवावे ओळी संतांची विस्तारली वाचा फळे विन विस्तारली वाचा फळे विन विस्तारली वाचा फळे विन विस्तारली वाचा फळे विन कोरडेची बोल पोसवांचे कोरडेची बोल पोसवांचे कोरडेची बोल पोसवांचे आता माझा जीव घेवनी आता माझा जीव घेवनी बळी आता माझा जीव घेवनी माझा जीव घेवनी बळी वैसवावे ओळी संतांची वैसवावे ओळी संतांची वैसवावे ओळी संतांची तू का म्हणे आलो निर्वाणाचे वरी का म्हणे आलो निर्वाणाचे वरी तू का म्हणे आलो निर्वाणाचे वरी आलो निर्वाणाचे वरी राहुने देवरे नारायण राहुने देवरे नारायण राहुने देवरे नारायण आता माझा जीव घेऊनी आली वैसवावे ओळी संतांची वैसवावे ओळी संतांची गोबार खुआए विठोबार खुमार विठोबार जय जय गोपाल कुमाय गोपाल कुमाय जय गोपाल कुमाय गोपाल जय 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 विठोबार कुमाय गोपाल कुमाय जय 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 विठोबार कुमाय गोपाल 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 कुमाय विठोबार कुमाय जय 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 विठोबार हॅलो हॅलो हरी 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 येतील अंतरा शिष्टाचे अनुभव येतील अंतरा शिष्टाचे अनुभव येतील अंतरा शिष्टाचे अनुभव येतील She
शिष्टाचे अनुभव इतिलांतर शिष्टाचे अनुभव इतिलांतर शिष्टांचे अनुभव इतिलांतर शिष्टांचे आता माझा जीव घेऊनी आबळी आता माझा जीव घेऊनी आबळी तळमळी जीव तया सुखा तळमळी माताजी पैसा
शिष्टाचे अनुभव याचा आवाज द्या पुढचा रिटर्नला. श्रीराम द्या, बेस कमी करायचा. येतील अंतरा शिष्टाचे अनुभव, तळमळी जीव तया सुखा. एको कमी करा पूर्ण. श्रीराम द्या, इकडे रिटर्नला मला आवाज.
येतील अंतरा शिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी बैसवा बेवोडी संतांच्या विस्तारली वाचा फळे विन वेल कोरडेची बोल फोस वांझी आता माझा जीव घेऊन या बळी बैसवा बेवोळी संतांच्या तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी राहुने दिवरी नारायण आता माझा जीव घेऊन या बळी बैसवा बेवोळी संतांच्या वर्णानाम अर्थ संघान रसानाम छंद सामपी मंगल नामची करतार वंदे वाणी विनायको ओंकार बिंदु युक्त नित्य ध्यायन्ति स योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकार भजाम्यः योऽन्त प्रवेश मम वाचमिमां प्रसूक्तं सञ्जीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं वचनायिका कमलापति वचनायिका कमलापति वचनायिका कमलापति माझी रंगाची विनती माझी रंगाची विनती वचनायिका कमलापति माझी रंगाची विनती करोडी तो कथे काय आपना सारे जवळी माझी भाक जरिका मागे नानेक ज्ञानेशो भगवान विष्णु निवृत्तीर भगवान हरा सोपानो भगवान ब्रह्मा मुक्ताई ब्रह्मचित करा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा उदारा
माझी विठ्ठल माऊली प्रेम पान्हा पान्हावरी कुरवाळुनी लावी स्तनी नवजे दुरी जवळोनी तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस कुरवाळुनी लावी स्तनी नवजे दुरे जवळो सेविलागी सेवक झालो सेवेलागी सेवक झालो चरणा अहो स्वामी तुकया देवा अहो स्वामी तुकया देवा शिष्टाचे अनुभव आवाज द्यायला येतील अंतरी शिष्टाचे अनुभव तळमळी जीव तया सुखा आता माझा जीव घेऊन या बळी वैशवावे ओळी संतांची विस्तारली वाचा फळे विन वेल कोरडेची बोल फोस वांझी आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी राहोने दिवरी नारायण आता माझा जीव घेऊन या बळी बैसवावे ओळी संतांची आनंद कंद वरून आलय पंढरीश परमात्मा विश्व माऊली ज्ञानोबा राया देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबा राय अडचण काहीच नाही हो इतका गंज आहे त्या माईकला उद्याच कीर्तनच व्हायचं नाही थ्रोट इन्फेक्शन होणार ज्ञानोबराय तुकोबरायच्या चरणविंदावर रुक्मिणी रमण पंढरीश परमात्म्याच्या चरणविंदावर समर्पित होऊन श्रोतृ माईबापांना वंदन करून चिंतन सेवेकरता निवडलेला अभंग देहूचे निवासी वैराग्यवान साधू जगद्गुरु तुकोबरा इंद्रायणीचं पाणी पिऊन ज्यांची वाणी तृप्त झाली ज्यांच्या रसवंतीला बहर आला भंडारा भामचंद्र गोराड्याला ज्यांनी भाऊबंद मानलं वृक्ष वल्लीला सोयरं मानलं दगडाचे टाळ केले पक्ष्यांना सुस्वरानं भजन आळवायला लावलं एवढंच नाही माईबाप 4200 अभंगाची निर्मिती करताना पातिव्रत्य भावानं त्या अभंगाकडे पाहिलं गाथा समजून घेताना अशी समजत नाही गाथ्याचे तीन प्रकार पाडावे लागतील तीन टप्प्यात गाथा पाहावी लागेल संतप्त भूतकाळाकडून संतृप्त वर्तमान काळाकडे प्रवास करत असताना संतांचा भूतकाळ हा आमचा वर्तमान काळ असला पाहिजे आणि आमचा संतांचा वर्तमान काळ हा आमचा भविष्य काळ असला पाहिजे त्याच्याशिवाय आम्हाला मुक्कामाच्या ठिकाणावर पोहोचता येत नाही ऐका गाथा तीन प्रकारे चिंतन करावं लागेल गाथा अशी नाही की कुणीतरी कुणाला हृदय दिलं प्रेम भंग झाला गटारीच्या बाजूला पडला आणि त्यानं कविता लिहिल्या आणि त्या ईश्वर मान्य जगत मान्य झाल्या नाही 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 गाथा बोलते फक्त परमात्म्याशी
पांडुरंगाचं हृदय आणि जगद्गुरु तुकोबरायांचं हृदय यांचा झालेला संवाद म्हणजे गाथा आहे. काय ऐका, अजून पुढे जाऊन सांगू. भगवंत श्रीकृष्ण निजधामाला गेले, पण आपला श्वास, आपला प्राण, आपलं तेज, आपलं ओज, आपलं हृदय श्रीमद भागवतात ठेवलं. तसे माझे तुकोबराय वैकुंठाला गेले, पण आपला श्वास, आपला प्राण, आपलं हृदय पंचम वेद नाम तुकोपनिषद गाथ्यामध्ये ठेवून गेले. विठ्ठल विठ्ठल त्या गाथाचंद्रातील अतिशय संतप्त भूतकाळ संपल्यानंतर संतृप्त वर्तमान काळाकडे जात असताना जो संधी काळ आहे, परमार्थाला सुरुवात झालेली, आता फळं मिळणार आहेत, पण त्याच वेळी संतप्त भूतकाळाची आठवण चित्तामध्ये स्थित आहे, अशा संधी काळामध्ये तयार झालेला आजचा अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. परम पूजनीय प्रातस्मरणीय गुरुवर्य भोसरीकर माऊलींच्या कृपाशीर्वादानं आणि या भागातलं वैभव, युवकांचं प्रेरणास्थान, वाऱ्यालाही धक्का लागू नये, मुंगी पायाखाली मरू नये, किंबहुना चंद्राची शीतलता, सूर्याची तेजस्विता, आकाशाचं व्यापकपण, धरतीचं धारिष्ट्य, आचार्याचं आचार्यपण, देवाचं देवत्व, मातेचं मातृत्व, कर्णाचं दातृत्व, गुलाबाची कोमलता आणि सागराची खोली ज्यांच्या हृदयामध्ये आहे. माझा विधानसभा हा मतदार संघ एक उत्थान अवस्थेला जावं म्हणून अविरत काही ना काही नाविन्याचे प्रयोग करत असणारं व्यक्तिमत्व, सृजनतेचा स्वीकार केलेलं व्यक्तिमत्व, इंद्रायणी थडी संपल्याच्या नंतर लगेचच शिवरात्रीचा महापर्व काळ आला आणि वारकरी संप्रदायामध्ये या पर्व काळाला अतिशय उंचीचं स्थान असल्या कारणानं या पर्व काळामध्ये ज्यांनी या सप्ताहाला आश्रय दिला ते आमदार महेशदादा लांडगे स्पोर्ट्स फाउंडेशन आणि अनेक त्यामध्ये काम करणारी आणि महेश दादांना सुद्धा पितृत्वाच्या आशीर्वादानं, दादा तर आहेतच पण आमच्या हिरामन तात्याचा सुद्धा पाठीवर फार मोठा सावलीचा हात आहे आणि म्हणून तात्या असेल, आमचा विशाल भाऊ असेल, ही सगळी मंडळी एकत्र येऊन, अनेक मान्यवर एकत्र येऊन हा सोहळा करतात. आज तिसऱ्या दिवसाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. वाजवणारे सूर्यासारखे आहेत, माशेच्या पोराला काय पोहायला सांगायला लागत नाही. ए माझ्या डाव्या बाजूला जे मृदंगाचे महर्षी बसलेत, फार खाली बसले, साधी माणसं नेहमी साधी राहतात म्हणून ती मोठी असतात, आला का? हा, हे लक्षात ठेवा. म्हणून हरिभक्तीपरायण मृदंग सम्राट तालमणी तालमहर्षी हरिभक्तीपरायण इदगे गुरुजी त्यांचे चिरंजीव एका बाजून वाजवतात, एका बाजूनं महाराष्ट्रातमध्ये नुसतं मृदंगाचंच नाही तर तबल्याचं दैवत खऱ्या अर्थानं गणेशजी महाराज टाके असतील, त्याचबरोबर गायक वादक माझ्याबरोबरले संदीप महाराज खरात माझे गुरुबंधू. वाजवणारे सूर्यासारखे आहेत, गाणारे गंधर्वासारखे आहेत, ऐकणारे परीक्षितीसारखे आहेत, फक्त सांगणारा शुकाचार्य ऐकणं याची गॅरंटी नाही. पण आता घ्या पिलून या की दीड तास काय करता, आता उठून तर जाऊ शकत नाही, तुम्ही आलेत म्हटल्यावर बसावं लागेल. ऐका, अभंग गोड आहे, जगद्गुरु तुकोबरायचा आहे. जगद्गुरु तुकोबरायच्या तत्वज्ञानामध्ये अभंग असे पाहता येत नाही की उगाडले त्याचा अर्थ कळाला, इतके साधे अभंग नाही. मी नेहमी सांगत असतो, तुम्हाला सॉक्रेटिस कळेल, आईन्स्टाईन कळेल, अरिस्टॉटल कळेल, स्प्रेनो कळेल, डर्निन कळेल, ल्यूटन मार्थिन कळेल, परंतु वारकरी संप्रदाय कळणार नाही. वारकरी संप्रदाय इतका सोपा नाही की तो पटकन कळेल, इतका भोळाही नाही. 725 वर्ष अजून उलगडला नाही तो, अजून उलगडला नाही. म्हणून गाथ्याचा अभ्यास करत असताना वरवर करून चालत नाही. तुकोबरायांच्या पार्श्वजीवनाचा सुद्धा विचार करावा लागतो. तुकोबरायांच्या पार्श्वजीवनाचा विचार करत असताना तीन टप्पे गाथ्याचे पाडता येतील. वय वर्ष 1 ते 18 वय वर्ष हे सांसारिक जीवन आहे, याचा संतप्त अनुभव गाथ्यामध्ये वर्णन केला, पण तो आपल्या कामाचा नाही, मागच्या येणाऱ्या मोक्षाच्या वाटेनं चालणाऱ्या पंथस्थाला तो गरजेचा आहे. आम्ही काय केलं, संतांच्या माथ्यावर शिक्का मारून टाकला का हे देव आहेत, जन्मता संत आहे, त्यामुळे त्यांचा अभ्यास आम्हाला करता आलेला नाही. ऐका, आम्हाला जर जगद्गुरु तुकोबरायांक सामान्य व्यक्ती म्हणून पाहिलं का, तिथून झालेलं उत्थान, सामान्य व्यक्ती, सज्जन, संत आणि मग देवत्व या भावनेनं तुकोबरायांचा अभ्यास करावा लागेल. आणि तुकोबराय इतकं सोपं व्यक्तिमत्व नाही की कुणी हाताळलं, माळ घातली, बुक्का लावला आणि तुकोबराय कळाले, नाही नाही नाही. ए जगद्गुरु तुकोबराय जे जे अभंगात बोलतात
ते वेदांनाही मान्य करावं लागले हे वैशिष्ट्य आहे. काय ऐका, फार गोड चिंतन आहे. तुकोबाराय दिसतात तितके सोपे नाही, आणि वारकरी संप्रदाय दिसतो तेवढा सोपा नाही. ठीक आहे, एकत्रीकरण करता आलेलं नाही, 725 वर्ष झालेत पांडुरंगाच्या चरणाजवळ सगळ्यांना आम्हाला आणता आलेलं नाही. आजही वारकऱ्यांचे देवारे तपासा, जिकडे जत्रेला जाईन तिकून देव आणले, तर घरात देवांची जत्रा भरवली त्यांनी. कुत्रे पूजित आहे, गोट्या पूजित आहे, पत्रे पूजित आहे, गारगोट्या पूजित आहे, त्याला वाटण ते पूजित आहे. अजून वारकरी संप्रदायामध्ये एक बोध, एक देवत्व, एक साधना ही सांगता येत नाही निश्चित कुणालाच. अनेक गुरु, अनेक पंथ, अनेक साधना, अनेक बोध, त्यामुळं फाटलंय आभाळ सगळं. काय झालंय, हा फाटलंय. आणि तसं काय मी ऑनलाईन बोलतोय, मला माहिती आहे हे लाईव्ह चालू आहे सगळं, आणि मी काय कुणाला घाबरत नाही. फक्त वकील आहे तिकडे काम नाही म्हणून इकडे, आणि माझ्यात धमक आहे निस्तारायची, त्यामुळे काही तुम्ही ताण ना करू. मी जे बोलतो ते फंडामेंटल राईट्सनं बोलतो. वारकरी संप्रदाय 725 वर्षाचा आहे, पण अजून एका छताखाली आला नाही. आलाय का मला? ही इथं बसलेत ना ही सगळी, आपापल्या मनाला इचारा फक्त, ना आपला देवर आठवा. खरंच फक्त देवर आहे, ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, पांडुरंग आहे का, एवढाच विचार करा. आणि इथं बसलेले हे तीन देव सोडून अजून कुठं कुठं हिंडत आहेत सगळ्या दुनियाभर, एवढं मला सांगा, मग मी कीर्तन पुढं चालवतो. अजून निष्ठा नाही आमची की माऊलीच आम्हाला पुरेशी आहे. अजून एक वाक्यता नाही की तुकोबराय पुरेशे, पांडुरंग आमचं भलं करीन. आम्ही अनेक लोकांना एकत्रित आणलंय हे वैशिष्ट्य, अनेक देवता जवळ घेऊन बसलोय हे आमचं वैशिष्ट्य आहे. ऐका, म्हणून वारकरी संप्रदायामध्ये तुकोबरायांनी एकच देव मान्य केला. ऐका, फार गोड चिंतन सांगून जातो तुम्हाला. कुणी असू द्या, जीव मात्र हा स्वार्थीचा अनुकंपनानं भरलेला आहे. आमदार साहेबांच्या नादी लागले, तुम्ही जिल्हा परिषद अध्यक्ष व्हाल, तुम्ही पंचायत समिती सभापती व्हाल, तुम्ही नगर सेवक व्हाल, पण आमदार तुम्हाला कधीच आमदार करणार नाही, करील काय? पण लागा पांडुरंगाच्या नादी, तुम्हाला देव केलं नाही तर आपण सोडून देऊ, काय करू? कोणीच करणार नाही. हे मला माहिती, याचं रिझन सांगतो का, माणूस फार स्वार्थी. मी जरी असलो तरी स्वार्थी, मी माझ्याकडे पोरग कीर्तन शिकायला आलं ना तरी एक डाव राखूनच शिकवणार त्याला. काय शिकवणार? मला माहिती ते कधीतरी आपल्याला उचलून टाकणार, काय करणार टाकणं, त्याला अडचण नाही काही. त्या दिवशी तर एका पैलवानानं कुस्ती मारली, पण कुस्ती मारल्यावर ए पत्रकार त्याला इशारायला आले, कसं वाटतंय? आता त्या पत्रकारांचं एक विशेषते, काही झालं कोणी निवडून आला तरी त्याच्या पुढं माईक धरायचं, आता कसं वाटते? कुस्ती मारली तरी आता कसं वाटते? ॲक्सिडेंटमधून वाचला आता कसं वाटते? आता काय वाचते ते आम्हाला भेटून आले. जे निवडून आले त्यानं काय काय केलं त्याचं त्याला माहिती आहे. काय तो आता कसं वाटत मग काय वाटायचं? त्या पैलवानाला विचारलं, 22 वर्षाचं पोरग आहे किडीच्या गाभ्यासारखं, त्याला विचारलं आता तुमची शेवटची इच्छा काय, तुम्ही तर आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला कोण जोड राहिला नाही. त्यानं सांगितलं, माझी शेवटची इच्छा आहे माझ्या गुरुबरोबर कुस्ती खेळायची. मला काय म्हणलं, आता गुरु 90 वर्षाचा, हा 22 वर्षाचा, गुरुच्या कानाच्या पाळ्या लोंबळ्यात, छाती अशी लोंबकळती, त्याला चालता येईना, पण ते गुरु इले बलवान होत, आणि गुरु बलवानच पाहिजे, शिष्याला उचललाच नाही पाहिजे, तोच खरा गुरु. काय बोललो मी? जडच पाहिजे शिष्यापेक्षा, आणि जर शिष्याला उचलत असेल तर तो गुरुच नाही. विठाला विठाला ऐका, त्याला विचारलं, पत्रकार गेले त्याच्या गुरुकडे, आणि गुरूंना विचारलं की म्हणले तुमची काय इच्छा नाही? म्हणले मी कुस्ती खेळायला तयार आहे. तारीख ठरली, मैदान सजलं, लाल माती येऊन पडली, कुस्तीचा दिवस उजाडला, अख्ख्या महाराष्ट्रातली लोक या कुस्तीकडे डोळे लावून आहे. कुस्ती चालू व्हायची वेळ आली, सूर्य वर आला, सलामी दिली, लंगोट लावून ते 90 वर्षाचं म्हातारं उतरले, आणि हा 22 वर्षाचा पोऱ्या सूर्यासारखा तळतळ तळतळ करतोय, लकाकी तेज, ए किडीच्या गाभ्यासारखी पिवळी कांती. आणि सलामी दिल्याबरोबर गुरुनं डाव टाकला आणि याला चितपट केला, बा आसमान दाखवलं, याला पाठ टेकल्याबरोबर ते रडायला लागलं. कोण ते 22 वर्षाचे? ते म्हणतंय, गुरु तुम्ही मला हा डाव शिकवला नाही. गुरु म्हणल्या, तू यासाठीच राखून ठेवला होता, मला माहिती होतं एक दिवस तू उलटणार आहे, काय करणार? माणसाचं असंच आहे, जीवन जगत असताना मनुष्य स्वार्थी, पांडुरंग परमात्मा स्वार्थी नाही. मी जरी असलो, कुणी जरी असलं, तरी आमचा संतप्त भूतकाळ आठवून आम्ही सावध रीतीनं वागायचा प्रयत्न करतो. जगद्गुरु तुकोबरायांची गाथा आम्हाला शिकवते जगायचं कसं. पहिलं जे 1 ते 18 वर्ष जीवन हे प्रापंचिक जीवन आहे, याच्यामध्ये तुमच्या आमच्यासारखं तुकोबराई जगलेले आहेत, बायकोनं त्रास दिलेला आहे,
पोरांचा त्रास झालेला आहे, पोर जेवायला काही नाही, पाणी पिऊन झोपलेली आहेत, अनेक प्रकारे दुःख भोगलेलं आहे, पण इथं अभंगाची निर्मिती नाही. संतप्त भूतकाळ पुढे सांगतात, वयाच्या 18 ते 26 वय वर्ष गटामध्ये इथं एकतर्फी प्रेमाला सुरुवात केली, इथून खरं परमार्थिक जीवन चालू झालं आणि एकतर्फी प्रेम परमात्म्यावर तुकोबरायांनी केलंय. बरं काय का, एकतर्फी प्रेम केलंय. बरं, जीवनाचं मूल्य त्यांना तिथं कळालंय. आयुष्याचं मूल्य पटकन कळत नाही. आपल्याला निर्माण करताना 9 महिने लावलेत परमात्म्यानं. किती? 9 महिने. 9 महिन्यात डोळे निर्माण केले, नाक निर्माण केलं, कान निर्माण केलं, जीभ निर्माण केली, 9 महिन्यात हे स्ट्रक्चर निर्माण केलं. पण 90 वर्ष जगला तरी जीवाला कळत नाही याचा वापर कसा करायचा, हे जीवाचं दुर्दैव आहे. काय बोलू, 90 वर्ष ऐका, जीभ त्यानंच दिली बोल, आणि परमात्म्यानं 3 पानं जीवनाची लिहिली. एक आहे जन्म, शेवटचा आहे मृत्यू, आणि मधी जे लिहिलंय ते तुम्हाला भरायचंय, ते त्यानं स्वतःकडे ठेवलेलं नाही. ऐका, जीवन देण्याचं काम त्यानं केलंय, नेण्याचं काम त्यानं केलंय, मधी जगायचं काम तुमच्याकडे ठेवलंय. काय ठेवलंय? मग तुम्ही धोत्र्याचं फूल होऊन जगायचं का गुलाबाचं फूल होऊन जगायचं, हे काम कुणाचं आहे? गाणं गुणगुणत जगायचं का भुनभुनत जगायचं, हे कुणी ठरवायचं? ऐका, ए माणसं जगती सुद्धा नाही रे, लय लबड्या चालू आहेत. नवरा बायकोची नाती सुद्धा वास मारायला लागल्या सध्या, फक्त सेंट मारून दिवस चालू आहे सध्या. कसे हॉलमध्ये हसायचं आणि बेडरूममध्ये जाऊन रडायचं, काय करायचं? बरं, हॉलमध्ये सुद्धा काय मोकळी हसत आहेत का कणून हसत आहेत? कशी कणून हसत आहेत का मला सांगा? मोकळं हसत जाय पाहिजे, माणसं मोकळी हसत नाहीत. आता इथं बसली सुद्धा प्रचंड टेन्शनमध्ये काही काही, मग यांना काय टेन्शन आहे त्यांचं, त्यांना माहिती. चेहरे बघा ना तुम्ही, एकेकाचे फोटो काढा, अल्बम तयार करून यांच्या घरी पाठवून द्यावा. काय करावा, लग्नात कसे होते? तो घोड्यावर बसून आलेला घोडा, हा 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 हा, राजपिंडा. आणि आता काय होता असं तू, काय झाला असं तू? अरे काय करावं? आणि ह्या सुद्धा काय मोकळ्या हसत आहेत का? मोकळे दाबून नाही धरायचं, मोकळं हसायचं. शेजारशीला टाळ्या देऊ देऊ हसायचं, ती पडली तरी चालेल, पण हसत जाय जरा. हा, मोकळं हसत जायचं, काही ताण घ्यायचं नाही. ही कुठे जाऊन हसून येतात, ही कुठे हसून येतात, तुम्ही जरा मोकळं हसत जा. 4 रोट्या डाब्याव खाऊन येतात तरी ते म्हणतात तुझ्याशिवाय मला अन्नाचा कण जात नाही. लय लबाडी तुम्ही, काय ताण नको. तुम्हाला कधी गजरा आणलाय का यांनी, सांगा बरं. ए बाकी करंडे पाठवून देतील. ए कधी मोकळं हसत जा जीवनाची जिंदगी. इथून घरी गेला ना इतकं फ्रेश राहायचं महिला वर्गानं सुद्धा. आमच्या हिरामन तात्याला फोन आला पाहिजे, आमच्या या विषयाला फोन आला पाहिजे. कोणाचं कीर्तन होतं बा, आमचं घरचं धोत्र्याचं फूल गेलं होतं आणि गुलाब होऊन आलं. असं जरा दोन चार दिवसानं ठेवीत जा म्हणायला पाहिजे. काय आम्ही कधीतरी चिंतन करावं, जगण्याचं तत्वज्ञान कळालं पाहिजे. ए गाणं गुणगुणत जगायचं की भुनभुनत जगायचं, हे ठरवलं पाहिजे. गाडा उभा करायचा की राडा करायचा, हे ठरवलं पाहिजे. फुटाने वाटायचे का कुटाने करायचे आयुष्यात, हे कळालं पाहिजे. आणि तुम्हाला मधली पानं तुम्हाला भरायला दिल्यात. ऐका रे, 1 वर्षाचा सीएला हिशोब देताना आम्हाला घाम फुटतोय, यंत्र्या जुळत नाही. हे बाई ऑडिटर बसले तिथे, यांना जरा घाम कसा फुटतो, यंत्र्या जुळल्या नाही. आयुष्याचा हिशोब देताना जर यंत्र्या जुळल्या नाही ना, मग हाल बेकार आहेत. म्हणून एंट्रॅस ट्रान्सपरंट करा. कॉन्ट्रा एंट्री आणायची चालायची, लय गुंतागुंतीचे नाही आणायच्या. काय बोललो, बॅलन्स शीटमध्ये. आणि बॅलन्स शीट गुंतागुंतीचं झालं का मग लय अवघड होतं गड्या. आणि गुंतागुंतीचं झालं का मग काही जण फाशी घेतात, काही घटस्फोट घेतात, काही दिवसा मरतात, कुणी काही काही करतात, काही काही तर सकाळी संडासमध्ये मोबाईल घेऊन जातात आणि तिथून म्हणतात शुभ सकाळ. कुठून काय करा, बरं ज्याला पाठवितय ते त्याच लायकीचं, ते तिकून पाठवितय शुभ सकाळ. काय करतो आम्ही, तो नाश्ता करतो कुठं सांगा ना. मी कधी किती गुंतागुंतीच्या एंट्री आहे तुम्हाला जर कळालं तर पा. मी तुम्ही इतकं सोपं लाईफ समजू नका. मी ज्या ज्यावेळी चिंतन करतो ना, फार परिस्थिती अवघड आहे. काहींचे तर मोबाईल गेले सापडले नाही अजून, किती दुर्दैव आहे मला सांगा. काय जीवन जगतो आम्ही. ए ज्या बापानं कार्ट्यांना मोबाईल घेऊन दिला ना, त्या मोबाईलवर त्या बापाचा फोटो नाही, त्या आईचा फोटो नाही, त्याच्यावर हिरोईनचे फोटो आहेत गड्याव. किती दुर्दैव आहे. आम्ही चाललोय कुठं, आणि जगद्गुरु तुकोबराय म्हणतात बास आम्हाला विश्व आम्ही जाळलंय, आम्ही थुंकलंय विश्व. वमली अण्णा
लाळन घोटी रसना. मला सांगा, आम्ही थुंकलंय जीवन आणि विश्व थुंकलंय. आम्ही परमात्म्याशिवाय कुणाला मानत नाही, कारण आमचा एकच देव आहे. आम्ही बाकीजना जुमानायला तयार नाही. नाटाच्या अभंगात जगद्गुरु तुकोबराय स्वतः सांगतात, पहा. आम्हा विठ्ठल एक देव, आम्हा विठ्ठल एक देव, जे आहे ते एकतर्फी प्रेमाचे जगद्गुरु तुकोबरायचे. त्याच्या अगोदर संसारिक जीवन आहे आणि संसारिक जीवन तुमचं आमचं तसंच तुकोबरायचं आहे. त्यांना जगाचा त्रास झाला, सध्या जगाचा त्रास होतच राहतो. चाणक्यानं सांगितलं, आपलं पर्सनल जीवन समाजाच्या पुढं कधीही ठेवू नये. ऐका, स्त्रीनं आपल्या पतीचे दोष कधीच बाहेर जगाला सांगू नये आणि पतीनं स्त्रीचे दोष सांगू नये. ऐका, जर पती दारूपीत असेल आणि पत्नी जर त्या पतीच्या मित्राला म्हणली, भाऊजी तुमच्या मित्राला जरा समजून सांगा ना, लईच घ्यायला लागल्या आता, आमच्या काही लक्ष देत नाही, हे म्हणते मी आहे ना वहिनी, झालं वाटुळं झालं आयुष्याचं, काही राहत नाही. आणि याने जर सांगितलं ना माझी बायको भंगार आहे, ते म्हणते बाया भंगारच असतात, तू घटस्फोट घेऊन टाक. अवघड आहे. आम्ही काय करतो, जीवन कसं जगतो, आनंदानं जीवन जगलं पाहिजे. जीवनाची व्हॅल्यू ज्याची त्याची वेगळी आहे. मी मगाशीच बोललो, परमात्म्यानं 9 महिने लावले हे बनवायला, आम्हाला 90 वर्ष कळालं नाही एका अवयवाचं. किती अवघड आहे मला सांगा. 90 वर्ष जगलो, पाय त्यानंच दिले. एकाचे पाय मदिरालयाकडे जातात आणि दुसऱ्याचे पाय मंदिरात जातात, पाय त्याचेच आहे. डोळे त्यानंच दिले. एक जण भगवंताचं स्वरूप पाहून वैकुंठाला जातो आणि एक डोळ्यानं नको ते पाहून नरकाला जातो. ऐका, कान त्यानंच दिले. एक हरिपाठाचे कीर्तनाचे टाळ ऐकतात आणि दुसरे कान नारायणगावचे टाळ ऐकतात. कान त्यानंच दिलेत. काय दिलेत? अवयवाचा वापर कसा करायचा. एका सद्गुरूकडे एक शिष्य गेला आणि त्याला विचारलं, सद्गुरूंना जीवनाचं मूल्य काय. सद्गुरूनं आपलं गाठोडं सोडलं, त्यातून एक चमचमणारा दगड दिला, म्हणले जरा बाजारात जाऊन याची विकू नको, फक्त याची किंमत काढून आण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन. तो शिष्य निघाला, चमचमता दगड हातात आहे. तो एका भाजीवाल्याकडे गेला आणि त्या भाजीवाल्याला विचारलं, याची काय किंमत देशील. त्या भाजीवाल्यानं सांगितलं, मी 10 किलो बटाटे देईन. किती देईन? 10 किलो बटाटे. बघ, पाहिजे असेल तर घे, नाही तर मला नाही, मला विकायचं नाही, माझ्या गुरुनं फक्त किंमत काढायला सांगितली. त्यानं तो चमचमता दगड घेऊन पुढं भांड्याच्या दुकानात गेला आणि त्या दुकानदाराला दाखवलं, शेठजी याची किंमत काय द्यालो. तो म्हणला, मी 2 किलो तांब्याची चरवी देईल. काय देईल? 2 किलो तांब्याची चरवी. तो म्हणला, द्या इकडे, विकायचं नाही, माझ्या गुरुला परत नेऊन द्यायचं आहे, फक्त किंमत काढतोय. असं करता करता चांदीच्या दुकानात गेला. चांदीचा दुकानदार म्हणला, मी 2 किलो चांदी देईल. नंतर जवाहिऱ्याकडे गेला आणि जवाहिऱ्यानं ते पाहिलं आणि पाहिल्यावर म्हणला, माझी संपत्ती काय, या भोसरी गावातली अख्खी संपत्ती लावली तरी याचं मोल होणार नाही, तुझे गुरुजी मागतील ते मोल आहे याचं. काय म्हणले?
तुम्हाला आणा इकडं, मला विकायचं नाही, मला गुरुजींनी फक्त किंमत काढून आणायला लावली आणि म्हणून घेऊन गेलं. गुरुजी म्हणले काय झालं, म्हणले हे पाय हे तुमचं चमचमणारा दगड. गुरुजींनी घेतला पोत्यात बांधून टाकला माग, म्हणले हा हिरा विकायचाच नव्हता हा दगड, पण तुला आयुष्याची किंमत कळावी म्हणून मी पाठवलं होतं. गुरुजी आयुष्याची दगडाची किंमत काय, म्हणले जसं याची व्हॅल्यू वेगवेगळी केली की नाही, ज्या भाजीवाल्याला 10 किलो बटाटे वाटले, भांड्यावाल्याला 2 किलो तांब्याची चरबी वाटली, चांदीवाल्याला 2 किलो चांदी वाटली, पण जवाहिर्याला कळालं की हे अनमोल रत्न, याचं मोल होऊ शकत नाही, तसंच जीवनाचं ज्याला समजेल तसं तसं त्यानं किंमत लावत चालली. ध्यानात ठेवा, ज्याला समजेल तशी तशी त्यानं त्याची किंमत लावत चालली. माय बाप मोकळं जगावं, काहींना जगता सुद्धा आलेलं नाही, कमवलेल्या संपत्तीचा उपभोग घेता येत नाही, स्वानंद सुखाय जीवन जगता येत नाही, त्यांना आम्ही आनंदित राहावं असं वाटत नाही. बरं ज्यांच्यासाठी करायचंय ते सुद्धा सुखी नाही, नात्यांमध्ये सुद्धा फार दुरावा आलेला आहे. काय राहिले मला सांगा, ए मी सांगतो आनंदी जीवन जगावं. काय आनंदी जीवन जगताय, जेव्हा केव्हा तेव्हा पाहावा. काहींच्या घरात गेलं ना स्त्रियांचे चेहरे असे पडलेले असतात, काय कारण आहे, त्या घरामध्ये सुख शांती नांदत नाही, ऐका समाधान नाही, चेहरे सांगत असतात, चेहरे तुमचा मॅप असतात. कधी कधी विचार करावा, मोकळा हसावा, अरे त्या घरातल्या स्त्रीनं इतकं आनंदी राहावं, इतकं आनंदी राहावं. मस्तपैकी सकाळी नवरा आला की काय केस उडवण्याचा अधिकार काय माधुरी दीक्षितला आहे का, केस मोकळी सोडावी, मस्त केस हलवावी, 2-3 केस त्याच्या नाकात जावी, त्याला चक्कर आली तरी चालन, पाणी त्याच्या चेहऱ्यावर मारावं, त्याला सांगावं हे आनंदानं जीवन जगू, हे जीवन जगण्याची पद्धत आहे. पण आहे का तुम्ही तसं जगाता का मला सांगा, एवढा स्ट्रेस घेतला या महिला वर्गानं, फणी फिरवली का की असा बुचका तुटून येतो. बरं तो पिशवीत साठून ठेवायचा, बघा आमच्या अवस्था. आणि भांड्यावाला आला का 500 रुपयाला पावशेर केस, मग ही म्हणती ओ इकडे या इकडे इकडे, आणि त्या भांड्यावाल्याबरोबर भांडती केस देऊन ती म्हणती याची केस कापायची, मग भांडी घ्यायची. तुम्ही काय करायचं, पण तुम्ही तुमच्या केसानं भांडी घेता, पराक्रम केला नाही नी, आणि रातभर नवऱ्या सांगती भांडं घेतलं केस हो, भांडं घेतलं केस हो, पण केस गेली डोक्याची त्याचं काय. आम्ही आयुष्यामध्ये चिंतन करा, छोट्या छोट्या गोष्टींचा आनंद आम्ही विचार केला पाहिजे, आम्ही करत नाही हे दुर्दैव आहे. ऐका फार गोड जीवन जगावं गड्या, आम्हाला जीवन जगता येत नाही हे वैशिष्ट्य आहे. उमललेलं जगायचं का मुरजलेलं जगायचं हे आमचं आम्ही ठरवायचं. जग तुम्हाला त्रासच द्यायला बसलेलं आहे, बरं का. ऐका जगाचा विचार करू नका तुम्ही, क्या कहेंगे लोग ये सबसे बड़ा रोग. काय बोललो मी, लोक काय म्हणतील हा लय मोठा रोग आहे. आपल्याला ज्याच्यात आनंद वाटतो ना तसं जीवन जगावं माय बाप. माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं आनंद आहे ना, रोज आळंदीला जावं. काय करावं, कीर्तन श्रवण करताना आनंद आहे ना, कीर्तन श्रवण करावीत. ऐका ज्याला वाटतंय ना हरिपाठ गायल्यानं आनंद आहे, नसेल स्वर दिला ए तरी माणसानं नाचून हरिपाठ करावा. काय करावा, ज्याला वाटतंय ना अभंग गावे त्यानं गात राहावं, कधीतरी गाथ्याचं पारायण करावं. हे जगणं आहे, आम्ही जगणं विसरलोय गड्या. काळ्या काचांमधून फिरते भोसरीमध्ये, काच खाली करीत नाही, आणि जिमला जाऊन तिकडे सायकल चालवते, कायला मराय चालवतो तू. इथं पायपायी चाल, लोकांना भेटत राहा, आनंदी जीवन आहे. मी मुंबईला कीर्तनाला गेलो, 3-स्टार हॉटेलला गेलो, एका नगरसेवकानं नेलं, तिथं बाजरीच्या घुगऱ्या 1270 रुपये प्लस GST किती, ज्या आमची आई 1972 दुष्काळात उकडून घालीत होती. काय करीत होती, आमच्या घरातल्यांना 1972 बाजरीच्या घुगऱ्या उकडून होत्या, त्या 1270 रुपयाला प्लस GST. किती दुर्दैव आहे मला सांगा. मी कधी कधी चिंतन करतो की माणूस चाललाय कुठं हो, याचं चिंतन करायची गरज आहे. माणसानं जुनं ते श्वानच होतो. माझी आजी कुठं शिकून आली होती माहिती नाही, शिष्टाचे अनुभव, बरं का. मला म्हणायची साई खाऊ नको, कधीच खाऊन दिली नाही तिने साई, तेव्हापासून म्हाताऱ्यांचा लय राग आहे मला, साई खाऊनच दिली नाही. मी म्हणायचा का नाही खायचं, म्हणजे मी शा येत नाही. आता कोणत्या विद्यापीठात ती शिकून आली होती तिथं तिला माहिती, अहो मी शा आल्या मला नंतर, आणि मी शा आल्यावर मी म्हणलं आता तरी खाऊ का, म्हणली तू या पोराला यायच्या नाही. अशी डोक्यात बसली तुम्हाला काय सांगू, जवा म्हातारी मिली 10 वेळा नैवद दाखवला, दाबून साई आणली बघा मी. आता तिचं म्हणणं मला आज कळतंय, ती का खाऊ नको म्हणत होती, कारण साई खाली की कोलेस्ट्रॉल वाढतं, कोलेस्ट्रॉल वाढलं का बुद्धिमान देव होती, काय होती हे तिला सांगायचं होतं, पण ती मिशानं घेऊन आली कुठं, शिष्टाचे अनुभव. म्हातारी आमची लय भारी होती जुनी, तुम्हाला काय सांगू, जर पाहुणा आला ना आंघोळीला गेला तर मला म्हणायची बघून ये साबण किती लावितो,
अरे पण आनंद होता रे. ए आठवड्यातून एकच दिवस बाप बाजारला जायचा मुठभर वेळ घेऊन यायचा, पण आठवड्याचा आनंद त्या मुठभर वेळीत होता. काय होता? पिझ्झा बर्गरन हे मॉलन फिलन इटिंग फायटिंग स्लीपिंग अँड स्लो शॉपिंग हे काहीच नव्हतं. फार आनंदी जीवन होतं, मोकळं होतं सगळं. ए 10 वर्षाचं पोर सुद्धा चड्डी घालीत नव्हतं गावात. आता नर्सरीला जाणार पोर अंडर पॅन्ट मागत आहे. तुमचं काय म्हणणं? भारतला पुढे गेला काय? आगे वडराय इंडिया? नाही नाही नाही, वासनेची उत्पत्ती लवकर झाली. त्रासा तळाला चाललाय. विठाला विठाला ऐका, गोड चिंतन आहे. आणि मग जगद्गुरु तुकोबारायांनी अभ्यास केला की काय कारण असेल बरं. एकतर्फी प्रेम केलं, तो भेटला नाही, तो बोलत नाही, सगळं खरं आहे. पण काय झालं, जगद्गुरु तुकोबारायांनी इतरांचे अनुभव सुद्धा पाहिले. कोण कुठं खड्ड्यात जाऊन पडला हे जर आपण नीट पाहिलं तर आपला प्रवास सुखाचा होतो. काय होतो? कोण कुठं अडकला, कोण कुठं अडथळला, कोण कोणत्या खड्ड्यात पडला हे परमार्थिकानं नेहमी पाहायचं असते. नाही तर गाव आला आला म्हणता गातो होतो. काय होतो? कोरोनात काल मा एक जण आला म्हणला, महाराज देवाची कृपा आहे कोरोनातून वाचलो. म्हणलं वाचलो नाही, त्याने वाचवलं अजून तुला लय बोगायची. दादा वाऱ्या करणाऱ्यांनी सुद्धा कोरोनात माळा काढल्यात. तुम्ही काय म्हणालो याला? आहे श्रद्धा, आहे भाव परमात्म्यावर. नवीन लग्न झालं, जोडपं फिरायला गेलं आणि नाव घेऊन समुद्रात गेलं. ते म्हणलं दोघात तिसरं नको म्हणून ते स्वतःच वल्ले मारीत गेलं आणि थोडं पुढं गेलं आणि इतकं वादळ इतकं वादळ इतकं वादळ. आता नाव पलटी होणार, लग्न कालपरवाच झालंय, अजून संसार सुखाचा पाहिला नाही. आणि ती पोर म्हणायला लागली, वाचवावं अजून आपल्याला जगायचंय, आपल्याला प्रपंच करायचा आहे, आत्ता तर सुरुवात झाली आपल्या आयुष्याची. यानं डोळे मिटवून घेतले आणि शांत आहे. थोड्या वेळानं वादळ शांत झालं, नाव तीराला आली आणि नाव तीराला आल्यावरती म्हणली, घटस्फोटाचे पेपर आणा, तुम्ही मला काय वाचू शकत नाही, मोठा प्रसंग आला तर सोडून द्याल, तुमच्यात ती योग्यता नाही. त्यानं काय केलं, सुरी उचलली तिच्या गळ्याला लावली, म्हणला कापू का गळा, कापू का गळा. ती म्हणली तुम्ही गळा कापूच शकत नाही. म्हणलं का बरं? तुम्ही 7 फेरे घेतलेत माझ्याबरोबर, गळा कसा काय कापाल. त्यावेळी त्यानं सांगितलं, जेवढा विश्वास तुला माझ्यावर आहे ना तेवढाच विश्वास मला परमात्म्यावर होता की तो सुखरूप आपल्याला पहिलं तिराला आणि. एवढा विश्वास पाहिजे आमच्याकडे. आमच्याकडे तो विश्वास नाही ना, तो डळमळीत आहे. आणि म्हणून ए मरायचे तर एकदा काय जेवाय, कधीतरी मरायचंच आहे गड्या. पवित्र तुळशीची माळ घातली ना एकदा, घातली घातली संपला, देह त्याला समर्पित केला, देह त्याला समर्पित केला की बाकी शिल्लक राहतं काय. वासुदेव सर्वमिती समहात्मा सुदुर्लभा या न्यायान सर्वस्य चाहम हृदिसन्न विष्टो मतः स्मृतीर ज्ञान मपोहणंच वेदेश सर्वेरहमेव वेदु वेदांत कृद्वेद विदेव चाहम एरवी सर्वांच्या हृदय देशी. सगळीकडे परमात्मा दिसायला लागला की आनंद आहे दादा, मी तो वासुदेव तत्वता कळो येईल. पण विचारलं पाहिजे ना तू कोण आहे, नाहीतर शेवटपर्यंत काही ना कळत नाही कोण आहे. घरातल्यांना तर मियाला तरी कळत नाही हा कोण होता, घरातल्यांना कळत नाही, बाकीच्यांना तर लांबची गोष्ट आहे. मला सांगा, आपली पोरं आपल्यापासून किती दूर गेलीत, आपली पत्नी आपल्यापासून किती दूर गेली, आपला पती आपल्यापासून किती दूर गेलाय. घरामध्ये फक्त भिंती शिल्लक आहेत, घराचे लॉज केलेत आणि घराच्या खानावळी केल्यात. तुम्हाला घरातलं सौंदर्य नाही, बंगले बांधलेत पण दुःखाच्या झालरी आहेत, त्या बंगले आतमधून रडतात, तुम्हाला अंदाज नाही. सौंदर्याचं सुख बंगल्यात नाही गड्याव. ए गाडीन बंगला नोकरन चाकरन कोण विचारतो याला. ते जॉर्ज पंचम गोलमेज परिषदेला आलो होतं आणि गांधीजी तिथं गेले होते, बिगर कपड्याचे गांधीजी बरं का. आणि त्या जॉर्ज पंचमनं विचारलं, एवढ्या करोड जनतेचं तुम्ही प्रतिनिधित्व करायला आलात पण तुमच्या अंगावर कपडा सुद्धा नाही. गांधीजी म्हणले, साहेब हमारा कपडा तो आपने छीन लिया हम कहां से पहने. पण कपडे न घातलेलं गांधीजी सुद्धा 500 नोटीवर जाऊन बसले. हा तुम्हाला अंदाज नाही. आता काय सध्या मार्केटिंगचा जमाना आहे, ब्रँड करायचा फक्त ब्रँड. आमचे सुद्धा ब्रँडच चालू आहे सध्या. 1 मिनिटाचा रील ऐकून तुम्ही कीर्तन देता आम्हाला कोणाला, आणि 2 तासांना कळतं हे कोळशाचं दुकान आहे. तुमच्या सुद्धा बुद्ध्या काय फार चांगल्या राहिल्यात असं काय नाही श्रवण करणाऱ्यांच्या. आणि त्याच्यामुळं दुःख असं झालंय का, संप्रदायाचं पतन होतं एका बाजूनं. याचं चिंतन करणं गरजेचं आहे. चांगले चिंतनकार बसू नयेत, हे दुर्दैव आहे महाराष्ट्राचं. आणि आता सगळेजण 1-1 मिनिटाच्या रीलनं प्रसिद्ध आलेत. बरं आम्ही इतके हुशार आहेत महाराज लोक, टकल्या माणसाला सुद्धा कंगवा ऐकू आम्ही.
चालू चालू ती कुती पण त्याला कळायचं सुद्धा नाही आपल्याला की असं नाही तरी कांगवा ऐकत घेतला आपण मार्केटिंग मध्ये हे मला सांगा ना नसलेल्या गोष्टी तुझ्या अमिताभ बच्चनला तरुणपणामध्ये रेडिओनं नाकारला अमिताभला मूव्हीमध्ये कुणी घेईना अमिताभचं हाईट किती आवाज कसा तोंड कसं ते म्हातारपणात फॉर्मला आले आता आले का नाही मला सांगा हा तुम्ही टी व्ही लावा बरं 5 मिनिटात येते लगेच टी व्ही लावली का लगेच येते कोण बनेगा करोडपती मधून सांगायला पैसे कसे कमवायचे परत 10 मिनिटाने येतं कमावलेल्या पैशाचं स्वर्ण कुठं घ्या सांगतलं परत 10 मिनिटाने येतं घेतलेले स्वर्ण गहाण कुठं ठेवा ते सांगतं मुथूट फायनान्सला कुठं परत 10 मिनिटाने येतं जर मुथूट फायनान्सचे हप्ते गेले नाहीत ना नवरत्न त्याला ना मालिश करा डोक्याची तेच सांगतलं किती दुर्दैव आहे मला सांग हा मार्केटिंगचा जमाना आहे ना काय राहतंय महाराष्ट्र किती मार्केटिंगच्या आरे गेलाय सांगू काय इतका भाव विश्वात गेलाय मधी एक ती मालिका आली होती पाच ती बाई म्हणायची काही ह स्त्री तिचं नाव ती जान्हवी 2 वर्ष बाळांतीन झाली नाही किती तरी टायमिंगला लोक टी व्ही पाहत होती एवढा महाराष्ट्र मूर्ख आहे काय बोलू मग त्यांना कळत सुद्धा नाही का 9 महिन्यानं प्रसूती झाली पाहिजे तरी 2 वर्ष टी व्ही पाहतात म्हणजे किती आणि त्यांना म्हणलं ज्ञानेश्वरीची एक ओवी वाचा त्याच्या जीवावर येते माऊलीकडे जाऊन येऊ म्हणलं का जीवावर येते किती दुर्दैव आहे दादा आम्हाला जगणं कळालं पाहिजे ऐका म्हणून प्रत्येक माणसाला अनुभव सिद्ध जीवन पाहिजे आणि प्रत्येक माणसाला गुण सिद्ध जीवन पाहिजे ऐका प्रत्येक माणसाकडे गुण असल्याशिवाय आनंद नाही नारीच्या लज्जया नारीचा लाज हा गुण आहे काय नारीनं लाज धरली पहा कुलवान स्त्रीनं अतृप्त कधी राहू नये वेशनं कधी तृप्त होऊ नये ब्राह्मणानं कधी अतृप्त राहू नये बरं का आणि राजानं कधी तृप्त असल्यासारखं भासू नये काय काय बोललो पा मी कुलवान स्त्री जर अतृप्त राहिली तर तिचं पतन होतं वेश्या जर तृप्त झाली तर पोट भरणार नाही ब्राह्मण जर अतृप्त राहिला तर साधना होणार नाही त्याला जी दक्षिणा मिळेल जे शिदा मिळेल त्या त्यानं त्याची साधना करावी ऐका आणि राजा तृप्त असला तर त्यानं दाखवू नये मी अतृप्त तृप्त आहे त्यानं अतृप्त आहे असं दाखवावं म्हणजे आपल्या राजानं नेहमी म्हणावं मला पाकव्याप्त काश्मीर पाहिजे काय सांगावं मग तिकडे 500 रुपये किलो कांदा झाला ना तरी ती गप बसती नाही पण त्यांना जर कळालं ना भारत आक्रमण करणार का शांत बसते काय असेल मला सांगा राजानं अतृप्त कधी राहू नये नारीच्या लज्जया नारीचा लाज हा गुण आहे दादा गुण आहे मस्त साडी घालावी कुंकू लावावं ज्ञानोबरायने याला ओवी वापरली नववधू लपवी अवयवाते ज्ञानोबरायची भाषा आहे स्त्रीचा लाज कसा आहे नववधू लपवी अवयवाते तिनं अवयव लपवावे त्यात सौंदर्य आहे बरं का ऐका या भारताची पहिली जी डॉक्टर झाली ना ती एका युनिव्हर्सिटीमध्ये ॲडमिशन घ्यायला गेली होती आणि त्यांनी सांगितलं इथं ॲडमिशन असं मिळणार नाही बांगड्या घालता येणार नाही कुंकू लावता येणार नाही साडी घालायची नाही स्कर्ट घालायचा खाली शूज घालायचे वरती शर्ट त्यामध्ये इन केलेली एक मंगळसूत्र वगैरे काही नाही ती म्हणजे कोण म्हणलं हे घातल्याशिवाय डॉक्टर होता येत नाही तिनं साडी घातली कुंकू लावलं बांगड्या घातल्या आणि कुल घरंदाज स्त्रीसारखी जीवन जगली भारताची पहिली डॉक्टर झाली डॉक्टर आनंदीबाई जोशी नारीच्या लज्जया नारी लाज हा नारीचा सौंदर्याचा दागिना आहे आणि जर एवढं जर जपलं ना तिनं मी पुण्यातून येत होतो त्या दिवशी डोळ्यातून पाणी आलं रे म्हणलं कृष्णा कुठं लपला रे एवढ्या द्रौपद्या अर्ध्या कपड्यावर फिरत्यात 2-4 लुंग्या तरी टाकीच्या हा यांचं जर यांनी तो दागिना ग्रहण केला ना क्रंत्याच श्रद्धा वालकरचे शरीराचे तुकडे होणार नाहीत ऐका कोणासाठीच आम्हाला मेणबत्त्या पिटून कॅन्डल मार्च काढावं लागणार नाही आम्हाला कोणत्याच ताईसाठी झटावं लागणार नाही तुमच्या भावासारखा तुमच्या मी मुलासारखा आहे तुम्हाला सांगतो स्त्रीचा सगळ्यात सौंदर्यवान दागिना जर कोणता असेल तर लाज आहे विठ्ठल विठ्ठल नारीच्या लज्जया साधूच क्षमया साधूचा दागिना काय क्षमा कीर्तनाला बसलं पाय लागलं तरी मारायला धावत चाल म्हणून दिली नाही म्हणून स्टँड डोक्यात घालते सकाळचा काकडा ऐका ना चाल म्हणून दिली नाही म्हणून पाठ भांडत येत मंदिरात आता काय झोपलेली म्हणतात यांनी नाही गायलेलं परवडलं ही नाही काकडा किल्ला परवडला पण आम्हाला सुखानं झोपू द्या
काय जीवन आहे का मला सांगा. साधूचा क्षमा हा गुण आहे. गुण आहे साधूचा क्षमा. एक साधू रस्त्यानं चाललाय आणि त्यानं एकाला विचारलं किती वाजले. त्यानं डोक्यात एक काठी आणली आणि म्हणला एक वाजले. आणि ते साधू नाचायला लागलो. शेजारचं म्हणतोय मूर्ख आहे का, तुम्हाला त्यानं मारलं ना तरी तुम्ही नाचता. त्यावेळी साधू हसत हसत म्हणतो मी नाचतोय याच्यासाठी का नशीब मी एक तासापूर्वी विचारलं नाही किती वाजले. साधूचं क्षमया. भगवान बुद्ध आंब्याच्या झाडाखाली साधना करतायत, समाधी लागलेली आहे. आणि समाधी लागल्याच्या नंतर ती अवस्था अशी आहे की परमात्मा हृदयामध्ये विराजमान आहे. भावा भाव गेले आठवा नाठव झाला स्वयंमेव पांडुरंग. पोर बाजूच्या आंब्याच्या झाडाला दगडी मारतायत आणि आंबे पाडतायत. एक थोराड पोरग आलं असं चोचीचा दगड घेतला भिरभिर करत भिरकावला. ए महावीर स्वामी ध्यानस्थ आहे, समाधी अवस्थेत आहे. तो आंब्याला लागायच्या ऐवजी महावीर स्वामींच्या डोक्याला लागला हो आणि कोच पडली. बळबळ बळबळ रक्त सगळं रक्तानं न्हाले स्वामीजी. आणि रक्तानं न्हाल्यावर पोरं घाबरली बावरली पळायला लागली. थोराड पोरग म्हणलं नका नका आपण जाऊ. जवळ गेले विचारलं ऐका महाराज, महाराज तुम्हाला नव्हता मारायचा हो, आम्ही आंबे पाडत होतो. चुकून लागला तुम्हाला, चुकून लागला आम्हाला, नव्हता मारायचा तुम्हाला दगड. महावीर स्वामी समाधीतून उत्थान झाले, रडायला लागले ढसढसा, डोळ्यातून पाणी गळत आहे. महाराज वेदना होतात का हो, नव्हता मारायचा, चुकून लागला तुम्हाला, फार दुखतंय का. त्यावेळी महावीर स्वामी म्हणतात बाळांनो मी रडतो याच्यासाठी नाही की मला दगड लागलाय, मी रडतो याच्यासाठी नाही की माझं शरीर रक्तानं भिजलंय, मी रडतो याच्यासाठी नाही की मला वेदना होतात, मी रडतो याच्यासाठी का त्या आंब्याच्या झाडाला तुम्ही दगड मारला तर दोन आंबे दिले पण मला दगड मारला तर मी तुम्हाला काही देऊ शकत नाही म्हणून मी रडतोय. साधूच क्षमया. रामदास स्वामी भिक्षा मागायला जायचे. एक बाई घर सारवीत होती आणि तिनं पोचारा फेकून मारला. म्हणजे काय हे बटुकडं रोज भिक्षा मागायला येते. रामदास स्वामींनी तो पोचारा उचलला, गंगेवर गेले स्वच्छ धुतला, त्याच्या वाती तयार केल्या आणि जे भिक्षेतून पैसे आले होते त्यातून तेल विकत घेतलं आणि त्या बाईच्या आजूबाजूच्या घराचा परिसर दिव्यांनी उजळून काढला. साधूच क्षमया. हे जीवन आहे दादा, हे जीवन आहे. साधू तुम्हाला काय शिकून जाईल हे सांगू शकत नाही. हे जीवन आहे. म्हणून नारीच्या लज्जया साधूच क्षमया सर कमलेन. मला सांगा सरोवर आहे, सरोवरात जर कमळ असेल तर त्या सरोवराला आनंद आहे आणि जर सरोवरामध्ये कमळ जर नसेल तर काही उपयोग नाही. पत्नी बरोबर पती असेल तर आनंद आहे. दोघातलं एक गेलं तरी सगळं संपलं. अंगठीमध्ये जर रत्न जडलेलं असेल, नुसतं रत्नही असून उपयोगाचं नाही आणि नुसती अंगठी सुद्धा असून उपयोगाची. एकमेकामुळे एकमेकाला शोभा आहे. शोभविले रे रा शोभविले रे रा खाई हीरा सोनिए के खाई हीरा शोभविले ये रेरा शोभविले ये रेरा आनंद आहे ऐका. पण वस्तूजन्य आनंद वेगळा, साधनजन्य आनंद वेगळा आणि साधन सिद्ध असलेला स्वयंसिद्ध असलेला आनंद वेगळा. ऐका मुंबईमध्ये लाईट गेली तर रडताना मी लोक पाहिलेत, त्यांना झोप येत नाही. म्हणजे त्यांची झोप एमएसीबी अवलंबून आहे. कशावर आहे? काल मी ज्या बंगल्यात जेवायला होतो ना ती बाई चप्पल घालून वाढत होती.
मी म्हटलं ताई चप्पल घालून वाढता, म्हणली ती महाराज ही वाढायची चप्पल आहे. मी म्हणलो म्हणजे? म्हणली माझ्या चपला वेगवेगळ्या आहेत, बाजारला जायची वेगळी आहे, बाथरूमला जायची वेगळी आहे, वाढायची वेगळी आहे, स्वयंपाक करायची वेगळी आहे. म्हणलं एखादी डोक्यात आणायची नाही का तेवढी? आण साधनजन्य आनंद कोणाला कशात आहे काय माहिती, चपलांचं कलेक्शन आहे तिच्याकडं, त्याच्यात आनंद आहे. पण एखाद्या स्त्रीला बिगर चपलाचा दिवे घाट चालण्यात आनंद आहे. काय बोललो मी? हा आतला आनंद आहे. काहींना मी न अडखळता दारूच्या दुकानात गेलो हा आनंद आहे, आणि काहींना मी दिवे घाटात 4 वेळा माऊलीच्या पालखीच्या मागे घसरून पडलो याच्यात आनंद आहे. काय साधन सिद्ध वेगळा आणि स्वयंसिद्ध वेगळा, हे आनंदाचे प्रकार आहे. आनंद आतून असला पाहिजे, बाहेरून असता कामा नाही बाबा. आयुष्य असंच आहे, फार दुःखी आयुष्य ऐका. आणि म्हणून जगायचंच असेल तर उंचीनं जगावं. अंगठीमुळं हिऱ्याला शोभा आहे, हिऱ्यामुळं अंगठीला शोभा आहे, पतीमुळं पत्नीला शोभा आहे, पत्नीमुळं पतीला शोभा आहे, याच्याही पुढे जायचा. सरोवरामुळं कमळाला शोभा आहे, कमळामुळं सरोवराला शोभा आहे. रात्र आहे, रात्रीमुळं चंद्राला शोभा आहे, चंद्रामुळं रात्रीला शोभा आहे. आणि जर चंद्र नसेल तर ती रात्र कोणती? अमोशेची. बरं नको ते मनात आणते, नको ते. मला सांगा स्मशानात काय राहत हो? भूत कुठं राहतात? हा जाऊ का घरी? मी भूत कुठं राहतात? भूत कुठं राहतात? स्मशानात. ए मी तर महेश दादाला सांगणार आहे, त्या नगरपालिकेचा ठराव करा. सगळ्या स्मशानभूम्या चौका चौकात आणाजी तर सिग्नल आहेत का नाही? तिथं प्रेत जळताना लोकांना दिसली पाहिजे. हिले पळतात ना गाड्या बिड्यांमधून, येशी लावून रोज दिसली पाहिजे त्यांना, कामाला जाताना येताना गाड्यातून. आणि मंदिरं गावाच्या बाहेर काढा, मंदिराकडे जाऊन लोक सुधरतील असं नाही हो. लय लबाडे घाण आतून झाली आणि बाहेरून साबण लावून घाशीत बसल्यात, काय उपयोग आहे? मला सांगा, घाण आतमध्ये आणि साबण पाठीला लावला आणि बाहेरून भिंतीला चुळीत बसले, जमन काय? नाही जमायचं ना, आतून साफ पाहिजे. नाही निर्मळ जीवन. ऐका ना, तुम्हाला कपडा आणि माणसाची प्रवृत्ती अशी आहे, हात घाण जर असतील ना तर चांगल्या कपड्याला नाही पुशीत, मळालेल्याच कपड्याला आणखीन मळवण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच चित्ताची अवस्था आहे. विठाल विठाल ऐका. आणि म्हणून सुंदर जीवन जगायचं. किती भूत काय स्मशानात राहत नाही हो. ए माणसाचा जीव कुठं जातो खरं सांगा? घरात. आणि तिकडे फक्त खोक जाळायला यायचो कुठं? मग खरं स्मशान कुठे? हा तिथं तर कना कना पंचपक्वान्न करून खातो काय, झोपतो काय, गोरवतो काय, तिथं घाबरत नाही. आणि तिथं खोकी जाळल्यात तिथं काहीच नाही, तिथं काय राहिलं? एकदा वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीराय विहाय जीर्णानी आणि सयांती नवानी देही. तिथं काय राहतंय मला सांगा? ए एक जणानं तर लहानपणापासून ऐकलंय की गावाच्या दक्षिण दिशेला भूत राहतं 3 किलोमीटरमध्ये. अरे ते ऐकत 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 मोठं झालं आणि आईबाप मरून गेले. आईबापच सांगायचे लहानपणापासून. आणि आईबाप जे जे पोरांना शिकवतात तशा प्रकारे पोरं होतात, बरं का? ध्यानात ठेवायच्या. आईबापात फार गोंधळ झाला ना, फार शांततेने काम करायचं असते, नाहीतर मग अवघड होते. माणूस गडबडीत बरेच गोंधळ करून बसतो. एक पाहुणा घरी येणार आहे, त्याचे कान असे मोठे आहेत. त्या बाईनं त्या पोराला पहिलंच सांगितलं, पाहुणा आला का तो आतमध्ये जायचं, कपाटाचे ते बसायचं, तुला एक चॉकलेट देईन. आणि पाहुणीच्या कानाक सारखं पाहायचं नाही. काय सांगितलं? आता पाहुणा आला, पोरग सारखं कानाक पाहते. ही बाईची आखरती, पण तिच्या डोक्यात एकच, हे कानाव काय बोलत काय ना पोरग, कानाव काय बोलत. चहा घेऊन आली, पाहुणा फ्रेश होऊन आला, म्हणली ओ तू का चहा कपात म्हणायच्या होती, म्हणजे ओ तू का चहा कानात, काय नाही झालं? चिंतन चिंतन जे जे करता तुम्ही त्याच त्या त्या प्रकारे तुमचं जीवन व्हायब्रेशन होऊन जवळपास स्पंदन क्रिएट करतात. ऐका, याचे आईबाप मरून गेले. मरून गेल्याच्या नंतर यानं लहानपणापासून ऐकले गावाच्या दक्षिण दिशेला 3 किलोमीटरमध्ये भूत राहतं. आता याला पोर झाली, एका पोराचा पोटसूळ उठला. आमोशेचा दिवस, डॉक्टर आणायला जायचं, पण डॉक्टरला आणायला जायची वाट गावाच्या दक्षिण बाजूने. पोरं तर गडबडाल वळत आहे, डॉक्टर तर आणला पाहिजे, पोराचं दुःख पाहवत नाही. शेवटी बॅटरिंग काठी उचलली, निघालं ते दक्षिण बाजूला. एक जोडीदार भेटला, गप्पा मारीत 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 निघालं आणि बराच पुढे गेल्यावर म्हणते, काव मी लहानपणापासून असं ऐकलंय गावाच्या दक्षिण दिशेला 3 किलोमीटरमध्ये भूत राहतं. ते पहिल्या टप्प्यात राहतं, दुसऱ्या टप्प्यात राहतं का तिसऱ्या टप्प्यात राहतं? तो माणूस म्हणला, मला तरी कुठं माहिती आहे, मला मरून 42 वर्ष झाली.
काही तर माझ्या तोंडाक पाहत्या तुम्हाला उद्या कळेल, काही ताण घेऊ नका तुम्ही. हे ऐका, सर कमलेन काय काय सांगितलं, नारीच लज्जया साधूच क्षमया सर कमलेन नृप विमलेन. ज्याला राजकारण करायचंय ना त्याची मती फार सार असली पाहिजे. काय असली पाहिजे? विमल असली पाहिजे. हां, म्हणजे विमल खाऊन राजकारण नाही करायचं, विमल गुटखा खाऊन राजकारण नाही करायचं. नृप विमलेन जया श्री कारभार बुद्धी सार तयाचे. ज्याला कारभार करायचंय ना त्याची बुद्धी सार असली पाहिजे. कशी? ते म्हणलं का हो मला सप्ताहाच्या मीटिंगला बोलवलं नाही तुम्ही. ते म्हणले तुम्हाला काय बोलवायचे, तुम्ही शुद्धीवरच नव्हता. निवडावे खडे तरी दळण ओझ खडे. खडे निवडा निवडल्याशिवाय दळण चांगलं घडत नसतंय. तशी ही बाजूला फेकल्याशिवाय चांगली कामं होत नसतात. ज्याची मती विमल आहे अशानच राजकारण करावं. नृप विमलेन कमल भृंगेन. कमळावर जर भुंगे असतील बरं का तरच कमळ शोभायमान दादा. धेनू शृंगेन गाई मज चांगली आहे, शिपटी लांब आहे, खुरं चांगली आहे, पण तिचं एक शिंग संगमनेरला दुसरं स्वारगेटला आहे. जमल का हो? धेनू शृंगे धेनू ए गायीचं सौंदर्य शिंगावर अवलंबून आहे. कशावर? तस नरह गुणेन. नराकडं गुण असले तर जग त्याला या भूमीवर शोभा मिळत असते दादा ऐका. आणि म्हणून जीवन जगत असताना ज्येष्ठांचे अनुभव पाठीशी धरून आपल्या गुणामध्ये वृद्धी करायची असते. आणि गुणाची वृद्धी काय असते? ज्येष्ठ पुढे गेले, तुकोबराय पांडुरंगा पुढे उभे अजून ते बोलत नाही, पण पूर्वासुरींचा अभ्यास केलेला आहे. ज्ञानोबरायांच्या काही ओव्यांचे अर्थ तुकोबरायाच्या अभंगात सापडतात. जशीच्या तशी ज्ञानोबरायांना काय म्हणायचे ना ते अभंगात केले, याचा अर्थ तो पगडा ज्ञानोबरायांचा पगडा तुकोबरायांच्या अभंग विचारावर दिसून येतो. ऐका, तुकोबरायांनी पूर्वासुरीचे अनुभव पाठीशी घेतलेत आणि त्याच्यासाठी जीव तळमळतोय असं तुकोबराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. शिष्टांचे अनुभव येतील Oh.
कैलांतरी शिष्टाचे अनुभव. शिष्ट म्हणजे पूर्वासुरी, जे श्रुती स्मृतीचे अर्थ. आपणची होणी मूर्त अनुष्ठान जगा देत वडील जे, यांना शिष्ट म्हणा. काय म्हणा? मार्गाधारे वर्तावे, हे विश्वची मोहरी लावावे, हे ज्याला कळालं त्याला शिष्ट म्हणा. काय म्हणा? आणि शिष्ट आपल्या का शिष्ट अपभ्रंश झाला त्याचा. आपण तहाट असणाऱ्या माणसाला शिष्ट म्हणतो असं नाही. आपण उपप्रावरण या शब्दाचा अपभ्रंश केला. उपरण काय केलं? हा, धौत वस्त्र आपण काय म्हणतो? धोतर. त्याला आम्हाला ते कळालं नाही, त्याचे अपभ्रंश करत चाललो आम्ही पुढं पुढं पुढं. आणि ग्रामीण भाषा तशी फार वेगळी आहे. ग्राम्य भाषेमध्ये अनेक अपभ्रंश झाले आमचे. परंतु शिष्ट कुणाला म्हणायचं? जे श्रुती स्मृतीचे अर्थ, आपणची होणी मूर्त, त्यांना वडील म्हणावं लागेल, त्यांना तुम्ही शिष्ट म्हणा. आणि जुन्या संतांचे अनुभव कधीच वाया जात नाही. आमच्याकडे परमपूजनीय कोंडाजी बाबा डेरे झाले, लग्न होतं एका पोराचं, जोडीनं पाया पडायला आला, बाबांच्या पाया पडला आणि बाबांनी आशीर्वाद दिला, म्हणले दिसतोय बरा पण वागंतवा खरा. काय म्हणले? काय मर्म एका वाक्यात वर्म आहे बघा. जर कळालं तर तुम्हाला पा, संत काय बोलून जातील कळायचं नाही हो. संत पूर्वासुरीचे संत अनुभव देत जातात. काय देतात? अनुभव देतात. ए भगवान महावीर एका बाईच्या झोपडी पुढं दारापुढं भिक्षा मागायला आहे. पण त्या बाईला भिक्षा मागितल्या होती, म्हणते घरात द्यायला काही नाही महाराज. ते म्हणले भाकरी असं शिळी. म्हणली शिळी भाकर सुद्धा नाही. मग म्हणली पीठ. ते म्हणले पीठही नाही. ती बाई म्हणली पीठही नाही. मग म्हणले दारापुढे एक आवळ्याचं झाड आहे, त्यातला एक आवळा द्या. ती बाई म्हणली बघा ते आवळ्याचं झाड माझ्या दिरात आणि माझ्या ती कशात आहे, एक बार तो खातो एक बार मी खाते, या वर्षीचं त्याचं आहे त्यामुळे मी काही देऊ शकत नाही. महावीर स्वामी म्हणले असं कर, तुझ्या उंबऱ्यातली थोडी माती दे. आता कन्फ्युजन झालं त्या बाईला. पीठ मागितलं मान्य हो, शिळी भाकर मागितली मान्य, आवळा मागितला मान्य, माती नेऊन हा साधू करील काय? म्हणून त्या बाईनं विचारलं, महाराज भाकरी मागितली मला पटलं, पीठ मागितलं पटलं, आवळा मागितला पटला, पण माती नेऊन तुम्ही करणार काय? त्यावेळी महावीर स्वामी म्हणतात, बाई आता तुझ्याकडे घरात द्यायला काहीच नाही, पण तुला देण्याची सवय राहावी म्हणून मी माती घेऊन चाललोय. येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. हे जीवन आहे दादा. संत आम्हाला जीवन शिकवतात. पूर्वासुरीची लोक भोसरीकर माऊली जर भोसरीच झाले नसते तर परमार्थ इतका वृद्धिगत झाला नसता. त्या चंद्रभागेच्या तीरावर ज्यावेळी अंत्यविधी झाला, हे मला सांगा, कदाचित तुम्ही चिंतन करू शकत नाही. संत संत असतात, त्याचं जीवन पूर्वासुरीचं जीवन काय ते विचारू नका. सन्मार्ग वर्तती ते संता. आणि म्हणून येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. जुनी माणसं जुने संत हे फार अनुभवी होते. आता काही राहिलं नाही, आम्ही जेवढी पुस्तकं वाचली तेवढी त्यांनी वाचली नाही, पण साधनेच्या जोरावर आणि चारित्र्य संपन्नतेच्या जोरावर ते अधिष्ठानीच झाले. ऐका, फार गोड चिंतन सांगतो. अनुभव काय असतो? दोन चार पोर पाहायला गेले बरं का, बरं ती ईडीच असतात, कशी आणि नसतात. पोर पाहायला मित्र घेऊन जाते ती, आणि मित्राला विचारते कशी काय वाटली, लग्न कोणाला करायचे. बरं त्या प्यांडी फाटलेल्या, रस्ते झाडीत चाललेत, त्यांचं ते असे दोन सर्व्हिस रोड साईडनं चापून मारलेले, मधी फ्लायओव्हर आपला भोसरीचा आहे असा व्यवस्थित रंगावलेला, त्यांना काय कळते. एकजण तर बस्ता बांधाय गेलं आणि त्या मालकाला म्हणलं, पोर पोरच म्हणले भारीतलं कापड दाखवा म्हणले. त्यानं 4,500 रुपये मीटरचा कपडा दाखवला रेमंडचा. ते म्हणले याच्यापेक्षा भारी नाही का. त्यानं जरा खालीवर पाहिलं, यांच्या प्यांडी फाटलेल्या, यांची केसाची स्टाईल. मग त्यानं विमलचा दाखवला, म्हणला हा 6,000 रुपये मीटर. ते म्हणले याच्यापेक्षा भारी नाही का. मग कॉटन दाखवला, म्हणला 7,000 रुपये मीटर. ते म्हणले याच्यापेक्षा भारी नाही का. मग मांजरपाड दाखवला, हा 10,000 रुपये मीटर. ते म्हणले फाडा ना मग काय पाहता, याला गाजर पारखी गिरायक म्हणायचं. काय म्हणायचं? हा, गाजर पारखी गिरायक. हे पोर पाहायला गेले, पोर फार सुंदर आवडली गड्या नक्षत्रासारखी. पोर पाहुणी पोर बाहेर निघाली आणि त्या पुरीचा म्हातारा होता असा जुना फेटा बांधलेला. त्यानं विचारलं, ए पोरानो पोरगी पसंत आहे का. ते म्हणले पोरगी पसंत आहे बाबा. म्हणले तुझ्या घरी कसं, बरं आहे का सगळं. म्हणले बरं आहे. म्हणले मांजर आहे का तुझ्या घरी. हे पोरग म्हणलं म्हातारा बिघडलेली दिसते, मांजरीचा आणि पुरीचा काय संबंध आहे गड्या. ते म्हणलं काहीच बोललं नाही, ते शांत बस. ते म्हणलं बरं असू दे, आम्ही गण लावा येतो, तुझ्या घरच्यांना सांग
पंच पक्वान्नाचं जेवण करायचं आणि चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळी जेवाय वाढायचं. काय ज्या हा म्हणला आता लग्न होणेच नाही, कुंभमेळा पाहावा लागेल, घरी जाऊन झोपलं, गोधडी अंग आवडली झोपून गेलं. पण याचा आजाती तो होता, त्यानं पाहिलं कालपासून पोरग जरा कुचांबलंय, झोपलंय, गोधडीच्या गोधडीचाच मोबाईल बोला ते. तो म्हणला पप्या पोर पसंत नाही का रे? म्हणला बाबा पोर एक नंबर आहे, पण त्या पोरीचा म्हाताराला खडूशे म्हणला आजा पोर दीन असं वाटत नाही. म्हणला म्हणला का बरं? ते विचारते मांजर आहे का? म्हणला बाबा मांजरीचं काय करायचं? अजून काय म्हणलं? म्हणले गण लावायला येतो पंच पक्वान्नाचं जेवण, पण चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळी जेवाय वाढायचं. म्हणला एवढंच ना, उठ मग जेवून घे म्हणला उद्या बघू. पप्या म्हणला आपले म्हातारा बिघडले, चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळ्या कोणी पाहिल्या हो? पण अर्धम त्यजंतेस पंडित हा, अख्खं जाण्यापेक्षा अर्ध वाचवलेलं चांगलं. ते म्हणते बघू. ते उठलं, जेवलं, सकाळी आंघोळ केली, बाबाच्या जवळ येऊन बसलं. येतील अंतरी शिष्टाचे अनुभव. ऐका, बाबाच्या जवळ बसलं आणि बाबा म्हणला काय म्हणले ते? म्हणला बाबा त्यांनी विचारलं तुमच्या घरी मांजर आहे का? म्हणला त्याच्या डोक्यात परिणाम झालाय, मांजरीचं काय सांभाळायला आणायची का त्या पोरीला? म्हणले तसं नाही, तुम्ही पोर पाहायला कोण कोण गेलो होते? ते म्हणले आम्ही सगळी पोर पोरच गेलो होतो. बरं बरं बरं. म्हणला त्याला मांजरीचं काही घेणं देणं नाही, त्या म्हाताऱ्याला विचारायचं होतं तुम्हाला जमीन किती आहे, पण डायरेक्ट विचारलं असतं तर तुम्ही हाताखालून सुद्धा काढलं असतं. त्यामुळे त्यानं मांजर विचारलं आहे का? म्हणला मांजरीचा आणि जमिनीचा काय संबंध? म्हणले ज्या अर्थी मांजर घरात आहे त्या अर्थी घरात उंदीर असले पाहिजे, आणि ज्या अर्थी उंदीर आहे ते काय एक पायलीसाठी येतात का? धान्याची थडी असली पाहिजे, एक 10-15 पोती तरी धान्य असलं पाहिजे. 10-15 पोती काय 1-2 गुंठ्यात निघतात का? त्यासाठी 1.5 एकर जमीन पाहिजे. बरं बरं बाबा, चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळीचं कसं काय? ते म्हणले जा आणि त्यांना निरोप सांग, जेवण तयार आहे, गण लावायला या. फक्त चिंचेच्या झाडाच्या पानाच्या पत्रवळीत आम्ही जेवाय वाढणार, फक्त येताना नवऱ्या मुलीला घेऊन यायचं, तिनं चाळणीनं पंक्तीत पाणी वाढायचं. काय खरं? हा हे गेलं आणि त्या म्हाताऱ्याला म्हणलं तयारी झाली म्हणले सगळी, गण लावायला बोलावलंय, पण आमच्या घरच्यांचं म्हणणं आहे का येताना नवऱ्या मुलीला घेऊन यायचं, तिनं चाळणीनं पंक्तीत पाणी वाढायचं. ते म्हातारं म्हणलं गंध कधी लावायचं तेवढं सांग. ते म्हणले घर पाहायचं नाही का? म्हणलं अजिबात गरज नाही, ज्या अर्थी माझ्या प्रश्नाचं उत्तर आलं त्या अर्थी माझा बाप तिथं कुणीतरी बसलाय. काय येतील अंतरा शिष्टाचे अनुभव, याला अनुभव म्हणायचं. तळमळे जीव तया सुखा, तुकोबरांचा जीव तळमळतोय, ज्ञानोबरांना हा भेटलाय पण अजून मला भेटला नाही. हा नामदेवरायांच्या जवळ राहतो. ऐका, नामदेवरायांना संजीवन समाधी दिली घरातल्या सगळ्यांना आणि मला मात्र दूर ठेवलंय, म्हणून तुकोबराय पंढरपूरला गेले असतील, चंद्रभागे स्नान केलं असेल, नामदेव पायरीपाशी गेले असतील आणि त्यावेळी त्यांना वाटलं असेल येतील अंतरा शिष्टाचे अनुभव, तळमळे जीव तया सुखा. अरे तिथं वाळवंटा चोखा रांका बांका त्यावेळेच अनुभवलेली स्पंदनं पाहिली असतील आणि मग तुकोबरायला वाटलं असेल येतील अंतरा शिष्टाचे अनुभव. कान्हो पात्रेच्या जवळ गेले असतील आणि कान्हो पात्रेला एका वेशेच्या मुलीला पांडुरंगानं जवळ घेतलं पण माझ्याशी अजून बोलत नाही, त्यावेळेस त्यांना वाटलं असेल येतील अंतरा शिष्टाचे अनुभव, तळमळी जीव तया सुखा. ऐका ना, अरे मागच्या सगळ्या कथा वाचल्या असतील, काय काय केलं यानं कुणासाठी, ऊचनीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी, आणि मग वाटलं असेल येतील अंतरा शिष्टाचे अनुभव. हा मांस विकू लागला, हा शिले विनू लागला, सावता बाबाला खुरपू लागला पण माझ्याशी अजून बोलत नाही, तळमळी जीव तया सुखा. आता त्या सुखाला तळमळ व्हायला लागली आणि म्हणून तुकोबराय वारंवार रडतात, वारंवार डोळ्यात पाणी आणतात, वारंवार एखाद्या भेटीची अपेक्षा करतात. देवा भेटी लागे जीवा, लागलीशी आस पाहे रात्रंदिवस वाट तुझी. याची तळमळ लागून राहिली आणि जीवाला तळमळ व्यथा लागली माझ्या, झुरोनी पांजरा हो पाहे आता. आता मी झुरायला लागलो आणि पांडुरंगासाठी शरीर झिजलं पाहिजे आणि चित्त झुरलं पाहिजे. दादा विठाला विठाला तुकोबराय म्हणतात जर मला ते सुख मिळणार असेल, ऐका,
जर अनुभव मिळणार असेल हा कसा भेटेल हा माझ्याशी कसा बोलेल या मागच्यांनी कशा प्रकारे याला भोगला हे जर मला कळणार असेल तर माझा जीव घेतला तरी कुणी चालेल पण मला त्यांच्या पंक्तीला बसवा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये आता माझा जीव घेऊन या पडी आता माझा जीव घेऊन या आता माझा जीव घेऊन या बळी 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 हो आता माझा ऐका काही गोष्टी आयुष्यात एकदाच करायच्या काही गोष्टी वर्षातून एकदा करायच्या काही गोष्टी तीन वर्षातून एकदा करायच्या आणि काही गोष्टी रोज करायच्या दादा ऐका आयुष्यात आल्यावर एक गोष्ट एकदाच करायची एकम विवाह लग्न एकदाच करायचं परत नादी लागायचं नाही तर ज्या भूप्रदेशात जाईल तिकडं बायका करायच्या नाही ते काही चांगलं नसते कारण एकच सांभाळता येत नाही आपल्याला काल तर एकाचा नोकर रडत आला त्याच्या मालकाकडं मालक म्हणला का रडतो रे म्हणला मालकीन बाईनं मारलं मग म्हणला त्याच्यात रडण्याजोगं काय मला कधी रडताना पाहिलंय का तो फार दुःख कळण दमादमाने काय कीर्तन संपायची येळ आली सध्या असंच आहे सगळं काय घेऊन बसले तुम्ही माझं ते एका मित्रांनी लग्न केलं आणि फार फूक मारली तर उडन असं झालं हो त्याला म्हणलं काय झालं रे म्हणला बायको विरोधात झालं ती माय म्हणलं का बरं म्हणला मला भोसरीला जायचं असलं का ती म्हणती चाकणला जा मग म्हणलं तुला चाकणला जायचं असं का तू म्हणायचं भोसरीला जाऊन येतो मग ती काय म्हणन चाकणला जा तुला जायचं कुठं होतं चाकणला जगायची टॅग ठरवायची बाकी काय दुसरं तो म्हणला जमन का म्हणलं करून बघ त्याच्या बापाचं वर्ष श्राद्ध होतं ते आलं म्हणलं हे बघ या वर्षी म्हाताऱ्याने आपल्यासाठी काही मागं ठेवलं नाही त्यामुळे म्हाताऱ्याचं वर्ष श्राद्ध या वर्षी घालायचं ती म्हणे तुम्हाला तर जन्म दिला आहे त्यांनी जन्म नसता दिला तर मी कुठं सून म्हणून आले असते माझ्या सासऱ्याची बँकेतल्या पैशाला काय आग लावायची का म्हणली मी घालणार वर्ष श्राद्ध आम्हाला जमतंय गड्या बरं म्हणला घालायचं तर आमटी भात घालू दोन ब्राह्मण जीव घालू ती म्हणली अख्खं भोसरीगाव जीव घालणार तुमचं काय मत आहे हा म्हणला जमलंच आता परफेक्ट जमलं बरं म्हणलं हे बघ घालायचं तर घाल मी काय आलं तुझ्या आडीव पुण्याच्या आडी येणं आणि पाप करणे म्हणला
निदान नदीला नैवेद्य ठेवाय तरी मी जातो. ती म्हणे माय काय टंगड्या मोडल्या का, मी जाईन म्हणजे. तो म्हणला बघ या वर्षी पाऊस लय झालाय वर मावळात, नदीला इतकं पाणी आहे, पुलावून पाणी चाललंय, गेली तर खोल पाण्यात जाऊ नको. ती म्हणली जाणार. तो म्हणला नको. ती म्हणली जाणार. ती म्हणली नको जाणार. गेली 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 तवा गेली तर अजून आली नाही बघा. बरं ती गेली वाहून खाली हे वर पाहत इकडं दिवक. लोक म्हणले रामभाऊ काय शोधितो रे दिवक. म्हणला बायको वाहून गेली. अरे म्हणले नदीला धार खाली आहे मग ती खाली जाईन ना. ते म्हणला नाही ना ती उलटी होती, खाली नाही जायची ती, ती वर भेटन म्हणला. विठाला 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 विठाला. एकम विवाह लग्न एकदाच करायचं दादा. त्रैवार्षिक कुंभम तीन वर्षात एकदा कुंभ करावा. नाशिकला 12 वर्षातून एकदा येतो, आपल्याला नाही जमलं तर 3 वर्षात कुंभ चालू असतो. कुठं ना कुठं करावं. आणि ज्याला कुंभ करता येत नाही 3 वर्षात त्यानं दरवर्षी पंढरीची वारी करावी दादा. तो कुंभच आहे. काय सगळे संत आणि सगळे तीर्थ पंढरपूरला येतात. ऐका त्रैवार्षिक कुंभम. चला देवक्षेत्र गमन प्रतिवर्षम. जिथं जिथं देव राहतात त्या क्षेत्रात दरवर्षी जाऊन राहिलं पाहिजे 5-10 वर्ष. अंतकरण शुद्ध राहतं, साधना घडते. त्या अन्य क्षेत्रे कृतम पापम पुण्यक्षेत्रम विनश्यंती. नाही का पुण्यक्षेत्रे कृतम पापम. इतर क्षेत्रात किल्ली पाप तिथं जातात पण तिथं किल्ली पाप डोक्या वज्र लेपाप्रमाणे बसतात. म्हणून इतरत्र पाप घालवायला वर्षातून एकदा तरी तीर्थयात्रा कराव्यात. काय कराव्यात? हा तिथं राहावं. काय करावं? देवक्षेत्र गमनम प्रतिवर्षम. बरोबर बरोबर. आणि रोज काय काय करावं? प्रतिदिनम व्यायाम. व्यायाम रोज करावा गड्या. व्यायाम जर केला नाही ना अशा काहींच्या मुंबया वाढल्यात तुम्हाला काय सांगू. बाथरूम मध्ये चराट टांगल्यात त्यांनी उठायला बसायला. तुम्हाला आता काय तब्येती काय एवढं लय अवघड आहे. तुम्ही असं समजू नका. आमच्या मंचरला तर दोघ जण काल भेटत होते पा, तो तुर्कीला भूकंप झाला ना तसा मंचर मध्ये चालू होता. दोघांच्या ढिरीला ढिरी भेटल्या पण गळ्याला गळा काय लागाने. अशा दणकणी आवाज व्हायचा का मंचर हादरायचे. काय तुम्हाला सांगू. पूर्वी लोक परसाला गेली तरी 2-2 किलोमीटर चालून येत होती का नाही मला सांगा. हा व्यायाम व्हायचा त्यांचा. म्हणजे पूर्वीची लोक घरात खायची, बाहेर जायची. आता बाहेर खातात आणि घरात बिल्डिंगची संडास बनवले त्यांनी. काय सांगू. व्यायाम आहे. सिद्ध बेटाचे जयराम बाबा माऊलीच्या दर्शनाला गेले तरी दंडवत घालायचे. दंडवत सगळेच घालतात पण जयराम बाबा सिद्ध बेटाचे सिद्ध मालक बरं का. जयराम बाबा दंडवत घातलं का जोर काढून उठायचे. काय करायची? व्यायाम. नंतर रोज काय केलं पाहिजे? प्रतिदिनम व्यायाम. दान दान रोज झालं पाहिजे. ज्या दिवशी पुण्य नाही व्यर्थ गेला दिवस पाही, तया यमा करुणा नाही करावे पुण्य तात्काळ. लगेच पुण्य करावं गड्या. हे पांडुरंग बाबा वैद्य दर्शनाला गेले का 5-6 ठोकळा पिटीत टाकायचे, 5-6 ठोकळा ब्राह्मणाला द्यायचे आणि 5-6 ठोकळा संस्थेतल्या लहान विद्यार्थ्याला द्यायचे. रोजचं 15 रुपये दान असायचं. अर्जुना तर दानम श्रेष्ठम सुरभम. बरं का. दान रोज झालं पाहिजे. ऐका काय. व्यायाम रोज झाला पाहिजे. दान रोज झालं पाहिजे. ज्ञान रोज मिळवलं पाहिजे. रोज कुठं ना कुठं कीर्तन ऐकली पाहिजे. कुठं नाही ऐकली तर युट्यूबला ऐकलं पाहिजे. गुगलमधून हे जे शस्त्र आहे मोबाईल म्हणजे शस्त्र आहे ते घेऊन लढायचंय पण चांगल्या कामासाठी गड्या. त्याच्यावर चांगले विचार आम्ही ऐकले पाहिजे. काय ऐकले पाहिजे? ज्ञानम. अजून काय? संघष्टनम. हे रोज संगत चांगल्या लोकांची झाली पाहिजे. बरं का. लोकांमध्ये बसलं पाहिजे म्हणजे संध्याकाळच्या नाही. कीर्तन कथा हरिपाठ 7 च्या नंतर लोकांमध्ये बसत जाऊ नका. ती पार बेकार असतात गड्या. गावात म्हातारी मिली आणि पाट 2 वर्ष म्हातारी आहे आणि पाटलाव जबाबदारी ती जाळायची. तहसीलदाराचं पत्र आलंय आज दुपारी 1 वाजता मिटिंग घेतलं घ्यायची आणि म्हातारी 12 मिली. आता एवढ्या लवकर जाळता येते का? मटेरियल तर आणलं पाहिजे. पाटील डोक्यात विचार करू लागला कोण मदत करीन आपल्याला. वरच्याळीला 2-4, 4-5 बसलेली जसायची पत्ते खेळत. ते म्हणले हे काय रिकामी आहेत. त्यांच्या गेलं त्यांना 500 रुपये दिले. म्हणजे एवढं म्हातारीचं साहित्य आणून तेवढा कार्यक्रम करा गड्या मला मिटिंगला जायची. आता ही गेली बाजारात 300 रुपयाचं साहित्य घेतलं, सुताळ गुलाल बिलाल ते मडकं फिडकं सगळं. 200 रुपयाचा या नियांचा कार्यक्रम केला. काय केला? बरं म्हातारीच्या परत घरापर्यंत येतपर्यंत चांगला वारा लागला यांना. आणि वारा लागल्यावर म्हातारीला आंघोळीला काढीत प्रेम बरी होती पण तिरडीओ बांधताना चांगली भिंगली आणि म्हातारीला बांधायचं विसरले. माय काय पाहता
उचललं यांनी म्हातारीला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि स्मशान भूमीच्या बाहेर एक बोरजा पडलेली होती अशी, म्हातारी वरच्या वर चिकटली बोरीला. स्मशान भूमीत तिरडी खाली ठेवल्या हो, हा म्हणला राम भाऊ म्हातारी आपल्याला फसून गेली का काय म्हणला. म्हणला बघसा इथं कुठं दिसते का, ते राम भाऊ आलं स्मशान भूमीच्या थोडं बाहेर, तिथं एक वावरात म्हातारी खुरपीत होती, तिचे गुडघे कानाला लागलेले, तिचा जीव जांजार झालेला आणि ती खुरपीत होती वावरात. तो म्हणला दत्तोबा म्हातारी इथून उठली तर डायरेक्ट खुरपाय गेली म्हणला. तो म्हणला वायसा एका फटक्यात म्हातारी इथं आली पाहिजे. गेलं ते याला तार लागली होती, यानं म्हातारीला फटका आणला का नाही, म्हातारी तळतळ जीव सोडला, आणून पेटवली म्हातारी त्यांनी. आणि परत जाताना गणपतरावनं वर पाहिलं, म्हणलं राम भाऊ इथे एक म्हातारी वर बोरीला. ते म्हणले आता काही बोलू नका, काढली म्हातारी ती सुद्धा पेटवली घरी आली. संध्याकाळी पाटील आला आणि म्हणला पोरांनो केला का कार्यक्रम, म्हणले अजून 500 द्या. तो म्हणला कायची, म्हणला तुम्ही एकच कार्यक्रम सांगितला, मी आम्ही डबल केलाय. अरे पण दुसरा कोणाचा केला, म्हणले ते विचारू नका सांगता यायचं नाही, पण केला आम्ही 500 द्या फक्त. म्हणले काय आता पाटलाव जबाबदारी आहे, यांनी बघ कोणला मारलं परत दुसरं. त्यांनी प्रत्येक घरात जाऊन म्हातारी चेक करायला सुरुवात केली, सगळ्यांच्या म्हाताऱ्या घरात. मग पाटील त्याच्या घरी आला. पाटलींबाईला विचारलं म्हातारी कुठे, म्हणली सकाळीच खुरपाय गेली. आणि मग याला कळालं मायाचा आईचा कार्यक्रम केला. अशी संध्याकाळची ही जबाबदारी, यांची संगत नको गड्या, यांची संगत नको. ऐका संगत करायची ना, चंदनाने बोरी व्यापिलेल्या मायबाप, विष्टीला कमालीचा दुर्गंध आहे आणि कस्तुरीला कमालीचा सुगंध आहे. मनात आणलं तर कस्तुरी सुद्धा लगेच विष्टेला सुगंध देऊ शकत नाही आणि विष्टा सुद्धा कस्तुरीला दुर्गंध देऊ शकत नाही. पण जर विष्टा काही काळ कस्तुरीच्या सान्निध्यात राहिली तर मात्र विष्टेला सुद्धा कस्तुरीचा सुगंध लागतो. बर का, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून तुकोबारायने सांगितलं की बैसवावे ओळी संतांची, मला संतांच्या ओळीत बसवा. हे रोज कुर्वेंतु कल्याण इच्छुका, हा काय काय करायचं, एकम विवाह, त्रैवार्षिक कुंभम, देव स्थानम गमन प्रतिवर्षम, प्रतिदिनम व्यायाम दान ज्ञान संगष्टनम कुर्वेंतु कल्याण इच्छुका. ज्याला कल्याण करायचंय त्यानं हे सगळं केलं पाहिजे. ज्याला भिवंडी करायची त्यांनी नाही केलं तरी चालते, पण ज्याला कल्याण करायचे त्यांनी हे सगळं केलं पाहिजे दादा. म्हणून हे तुकोबराय म्हणतात बैसवावे ओळी संतांची. बरं त्यानं काय होईल, विस्तारली वाचा फळे विन वेल. एकदा का त्यांचा संग झाला की आमच्या जीवनात काय होईल, का आमच्या वाचेचा विस्तार होईल. काय होईल, वाणीचा विस्तार होईल. नामदेव केले स्वप्ना माझी जागे, नामदेव आले त्यांच्या पंक्तीला बसवलं. बरं एकटे आले नाही, पांडुरंग घेऊन आले, सांगितलं तुम्ही कवित्व करावं. विस्तारली वाचा फळे विन वेल. आता फळं आली नाहीत अजून, कारण पिकली या स्विंद कडू पण गेले, अजून वेळ आहे ना, फळ आली नाही, पण वाचा विस्तारली आणि वेल आधारानं वरती झाडावर चढली. खोड चांगला असेल तर बाजूची वेल फार सुंदर फुलते दादा. ऐका, तसं तुकोबराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये अशांचा संग लाभला, त्यांच्या ओळीला बसता आलं, त्यांचा अनुभव आमच्या हृदयात आला आणि त्याच्यामुळे विस्तारली वाचा फळे बिन वेल. कोरडेची बोल फोस वांझे. आता काय झालं, आता पहिलं बोलणं आणि आताचं बोलणं फरक आहे. ऐका बरं का, नवीन पूर्गी स्वयंपाक करायला लागली काय लगेच गोल चपात्या येत नाही, पहिला भोसरीचा नकाशा, मग हळूहळू स्पाईन सिटी पर्यंत जाती, इकडं नाशिक फाट्यापर्यंत जाती आणि मग हळूच एक दिवस म्हणती जमलीवर का. आता काय म्हणते, विस्तारली वाचा फळे विन वेल कोरडेची बोल फोस वांझे. आता पहिली राहिली काय मला सांगा, ए पोलक्यातली पोर ज्यावेळी अंगणात खेळत असते, ऐका, त्यावेळची पोर आणि लग्नामध्ये वधू म्हणून असलेली पोर एक सारखी एकाव. बरं वधू असलेली पोरगी एक अपत्य झाल्यावर तशी एकाव, आणि एक अपत्य झालेली पोरगी जावई आल्यावर तिला तसं वागता येतं का हो. किंवा इकडं आता आपण 70-80 वर्षाचे झालो, ज्यावेळी 15 वर्षाचे होते तेव्हा आंब्याच्या झाडावर चढायचं, जांभळाच्या झाडावर चढायचं, आता चढता येईल का हो. आता परिपक्व दिशेला निघालो, कुठं निघालो,
म्हणून पहिला जसा तसा आता नाही, आता आहे तसा उद्या नाही, म्हणून कोरडेची बोल फोसवांजे. एकदा अनुभव मिळाला की माणूस परिपक्व होत असतो, ब्रह्मानंदाचा आनंद मिळाला की माणूस परिपक्व होत असतो, साधूची संगत मिळाली की माणूस परिपक्व होतो, त्याला बीजनाम मिळालं की माणूस परिपक्व होतो. आणि एकदा का आतला पांडुरंग भेटला, आतला म्हणतोय मी बरं का, स्वरूप ज्ञान झालं की मग कोरडेची बोल फोसवांजे. विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, रखुमाई विठोबा. ताळी बाजूला संपवायचं जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, तुकोबर आहे म्हणतात जीवनाचा ताळा घेता आला पाहिजे. तुका म्हणे ताळा नाही तरी अवकळा. ज्याला ताळा घेता आला, जर नाही घेता आला तर अवकळा, आणि जर ताळा घेतला तर नाही तरी अवकळा. त्याचा अन्वय असा आहे काय, जर ताळा लागला तरी अवकळा नाही, जर ताळा लागला तर अवकळा, असे दोन्ही अर्थ त्यातून निघतात. तुका म्हणे ताळा नाही तरी अवकळा. आयुष्यामध्ये ताळा घेता आला पाहिजे दादा. आणि म्हणून जीवन इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे, त्यामध्ये परमात्म्याला बसवावं. आणि एकदा का देव बसला की बाकी कुणाला बसवायची गरजच राहत नाही. सूरदासजींना परमात्मा प्रसन्न झाले. सूरदासांना विचारलं काय देऊ तुम्हाला, ते म्हणले काही नको देवा, सगळं आहे, पण इच्छा एकच आहे का एकदा तुला पाहायची. डोळे देऊ सूरदासजी, हो द्या. डोळे दिले आणि डोळे दिल्याच्या नंतर सूरदासजींनी तो परमात्मा पाहिला. आणि परमात्मा पाहिल्यावर म्हणले सूरदासजी आता काय वाटतंय, म्हणले आता दृष्टी काढून घ्या. म्हणले अहो सूरदासजी लोक डोळे मागतात, मी तुम्हाला डोळे दिले नसताना आता माझं स्वरूप पाहत राहा, आता डोळ्यांनी सगळं जग पहा. त्यावेळी सूरदासजी म्हणतात प्रभू तुला पाहिल्यावर या जगात दुसरं काही पाहायचंच राहिलं नाही, आता डोळे बंद करून घ्या. हे जीवन आहे दादा, ऐका हे जीवन आहे. तसं एकदा का परमात्मा हृदयात आला की बाकी सगळं बाहेर काढावं. अजून एक बोलू, तुमची घरं फार मोठी आहे, घरात कुणालाही राहू द्या. नातेवाईक लय झाले, दोन चार कमी करून टाका. पैसे भरपूर झाले, थोडेफार वाटून टाका. घरात कुणालाही राहू द्या, पण हृदयात फक्त माझ्या परमात्म्याला ठेवा. बास संपला विषय. एकदा तो आला की मग काही राहत नाही. पण आमच्या चित्तात फार गबाळ भरलेलं आहे. ज्याच्या चित्तात निवडणुका आहे त्याचं चित्त नगर परिषद आहे, त्याचं चित्त विधान भवन आहे, त्याचं चित्त संसद आहे. ज्याच्या चित्तामध्ये गाई म्हशी भरल्या त्याचं चित्त गोठा आहे. ज्याच्या चित्तामध्ये नट नट्या भरल्या त्याचं चित्त चित्रपटगृह आहे. ज्याच्या चित्तामध्ये पत्नी पोरं भरल्या त्याचं चित्त संसार आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये माझा पांडुरंग भरलाय त्याचं चित्त पंढरपूर आहे, त्याचं चित्त गोकुळ आहे, त्याचं चित्त वृंदावन आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात आता मी शेवटच्या टप्प्याला आलो, मला पूर्वजांची संगत मिळायला पाहिजे होती, ती मिळाली. ऐका आता त्यांच्या पंक्तीला मी बसलो, त्यांचे अनुभव मला मिळाले, माझी वाणी विस्तारली, वेल वरती गेली. ऐका आता वांज बोल राहिले नाही, आता परिपक्व झाले. आणि आता मी निर्वाणाला आलो. निर्वाणाला म्हणजे काय, आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला, आता माझी जाण्याची वेळ आली. आणि त्याच्यामुळं काय झालंय, मी निर्वाणावर आलो, पण भगवंतानं माझ्यावरी कृपा केली, कारण माझ्या अंतरंगात आता काहीच ठेवलेलं नाही, फक्त तोच नांदतोय अभंगाच्या. तुका म्हणे करा निर्वाणाचे परी, तुका म्हणे करा
चे परे मने करा निर्वाणाचे ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराय ज्ञानेश्वर माऊली नानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली नानराज महाराज ज्ञानेश्वर माऊली नानराज ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली नानराज माऊली तुकाराय तुका म्हणे आलो निर्वाणाचे वरी किंवा तुका म्हणे करा निर्वाणाचे परी दोन पाठभेद आहे. ज्याला जे पाहिजे ते घ्या. ऐका. राहोने दिवरी नारायण आता माझा जीव घेऊन या बळी वैश्वा बिवळी संतांचे या. माय बाप तुकोबरायच्या अंतरंगाला जी तळमळ लागली तीच आपल्या अंतरंगाला लागावी आणि ती लागल्याच्या नंतर तुकोबराय जसे शून्य झाले अंतकरणातून परमात्मा फक्त हृदयामध्ये ठेवला तोच भाव आपला मरताना असावा एवढीच अभिलाषा या कीर्तनाच्या माध्यमातून आपण व्यक्त करू. अनेक मान्यवर कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे लोंढे नाना आहेत, विशाल भाऊ आहेत, हरिभक्तीपरायण सगळी महाराज मंडळी आहे, सूरज आहे, आमच्या पिंपळे गुरुवरून आली काही साधक मंडळी, पडवळ साहेब आहेत, राऊतताई आहे, पडवळताई, सगळी मुलांडेताई आहेत, सगळी मान्यवर मंडळी दिसतात. इकडं मेंढ्याला माझी कथा झाली, तिथले आमचे मित्र आहेत, तुषारराव शस्ते पाटील आहेत, दाजी, सगळी मान्यवर मंडळी दिसतात जी मला नेहमी रोज भेटत राहतात. अलीकडच्या काळामध्ये सकाळी मी दहाव्यांच्या प्रवचनाला नसतो त्यामुळं फारशा भेटी होत नाही, पण आता कीर्तनामध्ये आनंद वाटला की सगळेजण भेटत राहतात. ज्यांनी मृदंग वाजवला, गणेश महाराज, आमचे इदगे महाराजांचे चिरंजीव, अतिशय गोड, पुत्राच्या विजयी पिता सुखवतो जाय. आज महाराज खाली बसलेत आणि त्यांचा मुलगा पखवाज वाजवतोय. माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. हे फार कमी जागी पाहायला मिळतं. विनेकरी आहेत, आदरणीय महाराज आहेत, सगळी महाराज मंडळी या परिसरातली, सगळ्यांना धन्यवाद देतो. आदरणीय माझे गुरुबंधू, सगळ्यांनी गायन चांगलं केलं, संदीप महाराज खरात, सगळ्यांना धन्यवाद देतो. माईक साऊंड सिस्टीमवाल्यांना धन्यवाद देतो. ही कीर्तनं साता समुद्राच्या पलीकडं पाहणारी लोकं असतील, ही यंत्रणा एवढी, मी मगाशीच बोललो मोबाईल शस्त्र आहे, त्या शस्त्राचा वापर आपण कसा करतो. आज हजारो लोक घरात बसून कीर्तन ऐकत असतील. महेश दादाच्या पेजला किती फॉलोअर्स आहे? 7 लाख, साडेतीन लाख फॉलोअर्स आहे. मग 3.5 लाख अपेक्षा 1 लाख लोक आजचं कीर्तन ऐकत असतील. इथं किती गर्दी, याच्यापेक्षा लोक आता सुखवास्तू झाली, मस्त झोपून कीर्तन ऐकत असतील. ती काही ताण घेत नाही, त्यांच्या जीवाला तळमळ नाही, त्यांना येशीमध्ये बसून कीर्तन ऐकायचे. आणि हा जो साधक वर्ग आहे ना, हा देह झिजवतात, ते फक्त चित्त झुरवतात, आणि हे देह झिजवतात आणि चित्तही झुरवतात, म्हणून इथं आहे, ध्यानात ठेवा, म्हणून इथं आहे. त्यांना धन्यवाद देतो की ही यंत्रणा एवढी मोठी आहे
की सातास समुद्राच्या पलीकडे चिंतन पोहोचायला लागली. मायबाप, तुम्ही मला टीव्हीला नेहमी ऐकलंय वेगवेगळ्या माध्यमातून. ह्यावेळेस रामनवमीला श्रीराम जीवनाची सूत्र म्हणून 10 दिवस रोज सकाळी 2 तास तुम्ही ऐका. जगद्गुरू तुकोबरायांच्या नंतर प्रभू रामचंद्रांचं चिंतन मांडत असताना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कशी करायची, एक लीडरशिप क्वालिटी रामाकडे काय होती, रामराज्य म्हणजे काय, आता खरंच रामराज्य आहे का, रामराज्याची तुलना कोणत्या राज्याशी होऊ शकते का, बिभीषणाला मारलं पण जो न्याय सुग्रीवाला दिला तो बिभीषणाला दिला नाही, आणि सुग्रीवाला जो न्याय दिला तो बिभीषणाला दिला नाही, भारत जोडो अभियान त्यावेळेस रामानं केलं होतं, आता गांधी साहेब करतात पण त्यावेळेस रामानं भारत जोडो अभियान केलं होतं, त्यावेळी रामराज्याने टॅक्स कसा जमा करावा, मंत्री किती बाजूनं असावेत, कोणत्या गोष्टींवर टॅक्स लावावा, तो टॅक्स समाजासाठी कसा वापरावा, याचं सगळं चिंतन तुम्हाला ऐकायला मिळेल रामनवमीला. रोज सकाळी 2 तास तुम्ही ऐकत चला, एवढीच अभिलाषा व्यक्त करतो. आमच्या तात्यांना, हिरामन तात्यांना सुद्धा धन्यवाद देतो. तगमग किती असते पा तारखा घ्यायच्या, महाराजांना आता विशाल भाऊगिरी सगळी पोरं आहेत पाठीमागं, परंतु तात्यांची तगमग एवढी असते की चांगले वक्ते इथं आले पाहिजे. भोसरीमध्ये चांगल्या वक्त्यांना इथं आणून श्रवण लोकांना चांगलं झालं पाहिजे, आणि 7-7, 8-8 महिन्यापासून मागं लागतात तात्या. दादा राजकारणात आहे तर आमच्या तात्या परमार्थामध्ये काम करतात. जेव्हा पुण्यात फिरला नांगराचा सोनफाळ, तेव्हा देहूत वाजला भक्तिभावनेचा टाळ, ही दोन्ही रथाची चाकं एका बाजूनं तात्यानं पिलून धरलंय परमार्थाचं, आणि एका बाजूनं दादा पेरतात, आणि म्हणून हा दिव्य सोहळा या ठिकाणी होतो. झालेली सेवा तुमच्या मायबापाच्या चरणविंदावर समर्पित करून वाणीला याच ठिकाणी विराम देतो. आमचे ऑडिटर साहेब वगैरे सगळे आहे बरं का, आता नामोल्लेख घेत बसत नाही, आणि तुमच्या नाव घेतल्यानं तुम्ही मोठे होता असं काही नाही, तुम्ही मोठेच आहात. पुनश्च एकदा तुम्हा राजहंस श्रोतू चरणावर वंदन करून वाणीला विराम देतो. विठ्ठल जय जय विठ्ठल महाराज तुम्ही नाही विचारिला पुंडलीक वरदी हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग महाराज की जय. भोजेश्वराच्या उपासनेसाठी भव्य कीर्तन महोत्सव आजच्या 3रा दिवसाची सेवा महाराष्ट्रभूषण हरिभक्त परायण शंकर महाराज शेवाळे यांनी अतिशय सुंदर पद्धतीनं भाविकांना अतिशय भावुकपणे अध्यात्म सोडवून आजच्या या दिवसाचं सोनं केलं, आणि महोत्सवामध्ये अतिशय सुंदर अशी भाविकता आणलेली आहे. महाराजांचं हार्दिक अभिनंदन, महाराजांचा सन्मान. ज्येष्ठ नगरसेवक आदरणीय वसंत नाना लोंढे यांच्या हस्ते होत आहे. महाराजांना विनंती आहे, आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे. उद्याची सेवा हरिभक्त चंद्रकांत जी महाराज वांजळे, अतिशय भावपूर्ण सेवा आहे. उद्या पण उद्याही या, लवकर या, ठीक 7 वाजता उद्या महाराज येणार आहेत.